नक्की मिळतील, तुमचे सगळे डाउट्स हे नक्की 100% क्लिअर होतील. वैद प्रबोधिनीची स्थापना झालेली आहे 11 2018 ला, महात्मा फुले जे 2020 काही विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, काही मुलं राज्यसेवेच्या मुलाखतीला गेले, काही लागतील ऑनलाईन, काही लोक तुमच्यासोबत संवाद साधतील, आणि मग तुम्ही हळूहळू जसे जसे या रयत कुटुंबाशी जोडले जाल कशासाठी मिळवायचं आहे, तर ते सेवेसाठी मिळवायचंय आपल्याला. आणि सेवेसाठी ज्ञान मिळवत असताना त्या ज्ञानाचं युटिलायझेशन हे सेवा असलं पाहिजे असा थॉट घेऊन महात्मा फुलेजी या संस्थेची स्थापना झाली. कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीन प्रमुख महापुरुषांच्या विचारांवर या संस्थेचं काम चालतं. संस्थेचे प्रवर्तक सचिनदादा पवार आहेत, मी संस्थेचा संस्थापक प्रवर्तक उमेश कुदळे. 2013 पीएसआयच्या रिझल्ट मध्ये ओबीसी कॅटेगरी मी महाराष्ट्रात सर्वप्रथम होतो. त्यानंतर मागचे 5 वर्ष मी या क्षेत्रामध्ये अध्यापनाचं काम करतोय. महाराष्ट्रातील समाज सुधारक बुस्टर सिरीज असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीनं पुस्तक लिखाणाचं काम करतोय. खूप सगळे विद्यार्थी मुलाखतीला येत असतात, कन्सल्टेशनसाठी येत असतात. बरेचसे लोक प्रत्यक्ष मला भेटलेले आहेत, काही लोक भेटलेले नाही नसतीलही. तर आता आपला रेपो कुटुंब म्हणून या पुढच्या काळामध्ये डेव्हलप होणार आहे सगळ्यांचा. तर ही प्रायमरी ज्या वेळेला तुम्ही थेट प्रत्यक्ष याल त्यावेळेला आपल्याला अधिक ऍक्टिव्हिटी बेस्ड किंवा कंटेंट बेस्ड सगळ्याच बाजूने आपल्याला बोलायचं आहे आणि आपण हळूहळू पुढे जाणार आहोत. एक तर पहिली प्रायमरी गोष्ट, ज्या वेळेला आपण रयत प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला किंवा रयत प्रबोधिनीचे ज्या वेळेला तुम्ही इंटरव्ह्यू दिले, ते इंटरव्ह्यू देत असताना तुम्हाला 2 प्रश्न प्रायमरीली विचारले गेलेले असतील सगळ्यांना, इथे बसलेल्या प्रत्येकाला हे 2 प्रश्न विचारले गेलेले असतील. आणि त्यातला पहिला प्रश्न जो होता तो होता व्हाय एमपीएससी, आणि दुसरा प्रश्न होता व्हाय यू, म्हणजे एमपीएससी का, आणि दुसरा प्रश्न आहे तुम्हीच का. तर मला असं वाटतं की या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं तुम्ही सगळ्यांनी दिली असतील, आणि कदाचित म्हणून तुम्ही या अंतिम यादीत असाल, कारण याद्या आतापर्यंत 7 झालेल्या आहेत आणि पुढच्या याद्या कंटिन्यू होऊन त्यातनं पण जे फिल्टर होऊन स्टुडंट आलेले आहेत ते आता इथं लेक्चरला आहे. मला असं वाटतं की या 2 प्रश्नांची उत्तरं ज्यांना सापडलेली असतील व्यवस्थित, त्यांनी येत्या काळामध्ये ही उत्तरं आपण जी दिलेली आहेत ती पडताळली पाहिजेत. पहिली गोष्ट की आपण जी उत्तरं पुढच्या 7 दिवस तुम्हाला तुम्ही तुमची उत्तरं परत एकदा रिस्ट्रक्चर केली पाहिजे, त्याच्यावर परत आवाज येत नाही क्लिअर. गरजेचे आहे आणि त्या गोष्टी जर आपल्याला माहिती, आणि एकच मिनिट, एक मिनिट होल्ड करा, साऊंड म्यूट करा, आवाज येत नाहीये अजिबात. काय होते, आवाज येत नाहीये का तुम्हाला? मला ग्रुप वरती ब्रेक होतोय फार. बँकेतला गेली कर्नाटका बँकेत मुंबईला ऑफिसरी.
आय थिंक आवाज क्लिअर येत नव्हता आता, तर आता आवाजही क्लिअर येत असेल तुम्हाला. खूप सो तसा मला तुम्ही इकडं थंब दिला तरी चला म्हणून व्हाईट बोर्ड शेअर कर. चला आता एक दोन पाच मिनिटांपूर्वी आवाजाला क्लिअरिटी नव्हती तुमच्या, होपफुली आता आवाजाला क्लिअरिटी आली असेल. थंब दिला तरी चालेल, म्हणजे मला कळेल की तुम्हाला आवाज क्लिअर येतो आहे. सुरुवातीचा एक दोन दिवस जनरली हा प्रॉब्लेम होतोच, हा एक्सपिरियन्स आमचा जुना आहे. त्याच्यामुळं काय होतं, थोडस आपल्याला आजचा दिवस ऍडजस्ट करावं लागेल. नाही आता इथून पुढे लागणार नाही होपफुली, तर क्लिअर आता आवाज येत असेल अशी अपेक्षा आहे. परत एकदा रिपीट करतो मी काय आपण सुरुवातीपासून बोलत होतो आणि कशावरती आपण चर्चा करत होतो. तर ओके, तर परत एकदा याच्यावरती आपण चर्चा करूयात. कुणाचा तरी ऑडिओ सुरू आहे, कृपया ऑडिओ ऑफ केला तर बरं होईल. ऑडिओ सुरू आहे कुणाचा तरी, एकदा सगळ्यांनी आपले ऑडिओ अनम्यूट करा कृपया. आवाज बंद झाला प्रतीक, करा दोन मिनिट, तुमचा आवाज बंद करा तुमच्या बाजूने पहिले. सगळ्यांनी अनम्यूट करा तुमचा, सगळ्यांनी ऑडिओ म्यूट करा. तुम्हाला ज्या कमेंट जे डाऊट येत असतील ते तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये टाका, मला इथे दिसतोय तुमचा चॅट बॉक्स. ओके, सगळ्या लोकांना कळालं असेल सूचना, म्हणजे काय होईल हे आपलं डिस्टर्ब होणार नाही काम. ओके, येस, चला तर आपण सुरुवात करू परत एकदा. मगाशी ऑडिओ डिस्टर्ब झाला होता, आता होपफुली सगळं तुम्हाला क्लिअर असेल. रयत प्रबोधिनीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी उमेश कुदळे, आज आपण चर्चा करतोय आपण नेमकं एमपीएससी करायला का आलेलो आहोत आणि एकंदरीत आपल्या अभ्यासाचं स्वरूप काय असणार आहे याच्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत. तयारीचं स्वरूप काय आहे, या तयारीचं स्वरूप बघत असताना मागच्या वर्षीचे कट ऑफ बघणं आपल्याला खूप गरजेचं आहे की लास्ट इयरला काय झालेलं आहे, आपण प्रिपरेशन करत असताना काय काळजी घ्यायची आहे, आपल्याला प्रिपरेशन केलं करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, आणि असा पूर्ण आढावा आपल्याला घ्यायचा आहे. ज्या ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये आपण यायचा विचार करत आहोत, तर त्या ऍडमिनिस्ट्रेशनची वैशिष्ट्य काय आहेत, महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय आहे नेमका, आणि प्रशासन आपण ज्याला म्हणतो ज्याच्यामध्ये येऊन आपल्याला भविष्यात काम करायचंय, तर ते प्रशासन म्हणजे काय असतं, त्या प्रशासनाची व्याख्या काय, असं आपलं लेक्चर हळूहळू पुढे जाईल. प्रशासन म्हणजे काय, प्रिव्हियस इयरचे कट ऑफ काय असतील, आणि त्याच्या अनुषंगाने आपलं प्रिपरेशन काय असणार आहे. पुढचे 7 दिवस आपण या सगळ्यावरती चर्चा करणार आहोत, आणि ही चर्चा करत असताना तुम्ही जे 2 प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत मुलाखतीमध्ये, व्हाय एमपीएससी आणि व्हाय यू, तर हे दोन्ही प्रश्न तुम्ही तयार करून ठेवलेले असतील अशी अपेक्षा आहे. आणि ती जी उत्तरं आहेत ती उत्तरं येत्या काळामध्ये या 7 दिवसाच्या लेक्चरमध्ये तुम्ही सगळ्यांनी एकदा तपासून बघायचे की मी जे सांगतोय ते आणि तुम्ही जो विचार करून एमपीएससी मध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे ते, या दोन्ही गोष्टी मॅच होत आहेत का हे तुम्ही 7 दिवसामध्ये ज्याला आपण इंडक्शन असं म्हणतो त्याच्याकडे लक्ष द्यायचंय, त्याचा विचार करायचा आहे. तर सर्वप्रथम आपण सुरुवात करत असताना रयत प्रबोधिनीचा थॉट, रयत प्रबोधिनीची आयडिओलॉजी, 11 एप्रिल 2018 रयतची स्थापना झालेली आहे महात्मा फुले जयंतीच्या दिवशी. पाटील गाडगे महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर ही प्रबोधिनी काम करते. आणि टिपिकल स्पर्धा परीक्षेचा क्लास असण्याच्या पलीकडं तुमच्या विचारांच्या संदर्भानं, विचारसरणीच्या संदर्भानं, एकंदरीत प्रशासकीय विचारांच्या संदर्भानं तुमच्या वरती इथं काम केलं जातं. येत्या काळामध्ये तुम्हाला त्या गोष्टी लक्षात नक्की येतील आणि त्या अनुषंगानं आपण ही लेक्चरची सिरीज करत आहोत. मी उमेश कुदळे, रयतचा प्रवर्तक,
सचिन दादा पवार हे रयतचे प्रवर्तक आहेत, दादा कीर्तनकार आहेत, आणि या सगळ्या विचारातून म्हणजे वैष्णवांचा विचार, वारकऱ्यांचा विचार आणि ही सगळी आयडिओलॉजी, फुलेशाह आंबेडकरांच्या विचारावर काम करणारी एक संस्था, त्या संस्थेचे तुम्ही भाग झालेले आहात, त्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि रयत प्रबोधिनीचा भाग असणं हे जबाबदारीचं आहे, आणि ज्या वेळेला तुम्ही आपण 1-to-1 इंटरॅक्शन येऊ, आता आपण ऑनलाईन जरी बोलत असलो तरी हे निर्जीव आहे सगळं, ज्या वेळेला आपण प्रॅक्टिकली समोरासमोर येऊ क्लासरूम मध्ये ऑफलाईनला, महाराष्ट्र शासन ज्या वेळेला आपल्याला परवानगी देईल आणि लवकरच ती परवानगी आपल्याला मिळणार आहे, त्यावेळेला आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं पुढं जावं जाता येईल. ओके, तर ज्यांचे कुणाचे डाऊट आहेत त्यांनी चॅट बॉक्स ते टाकले तरी हरकत नाहीत. कुणाला व्हॉइस क्लिअर येत नसेल वगैरे तर तुम्ही तो परत, आवाज क्लिअर येत नाही, किती जणांना येतोय प्रॉब्लेम हा, तुमच्या बाजूचे नेट कनेक्शन पण एकदा चेक करा, आवाज क्लिअर येत नसेल तर. होपफुली आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय का? येतोय हो. तर ज्यांना आवाज क्लिअर येत नाहीये तर तुमच्या बाजूचा टेक्निकल इश्यू आहे, तर तो थोडासा नेट ऑफ करून परत एकदा ऑन करून तुम्ही परत एकदा इथं जॉईन करा, असं माझं सजेशन असेल तुम्हाला. ओके, येस, चला कंटिन्यू करूयात आपण. सर्वप्रथम आपल्याला ज्याच्यामध्ये जायचंय त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, आणि म्हणूनच आपण सुरुवातीला प्रशासन म्हणजे काय, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, कशाला म्हणायचं, खातात नेमकं, म्हणजे बऱ्याच जणांना महाराष्ट्र प्रशासनात जायचंय. आता इथं आलेले सगळे जण तुम्ही महाराष्ट्र प्रशासनात जाण्यासाठीच इथं आलेला आहात, आज माझ्यासोबत लेक्चरला आलेला आहात किंवा रयत प्रबोधिनीचा तुम्ही भाग झालेला आहात. तर हे प्रशासन, प्रशासन म्हणजे काय असतं, तर ब्युरोक्रसी असं ज्याला म्हणलं जातं, नोकरशाही असं आपण ज्याला म्हणतो प्रशासन, तर या प्रशासनाचा जो बेस आहे त्याला आपण मराठीमध्ये नोकरशाही, नोकरशाही हा शब्द आपण खूप वेळेला ऐकलेला असतो. तर हे नोकरशाही म्हणजे काय, आणि तुम्ही आता नोकरशाहीमध्ये जाऊ जाण्यासाठी उत्सुक आहात, जसं आपण लोकशाही म्हणतो, राजेशाही म्हणतो, तशी ही एक वेगळी शाही आहे आणि ती शाही म्हणजे नोकरशाही. तर या नोकरशाहीला इंग्रजीमध्ये ब्युरोक्रसी असं म्हणलं जातं. यातला हा जो ब्युरोक्रसी हा जो शब्द आहे, यातला ब्युरो, आता हे खूप बेसिक आहे बरं का पोरांनो, तुम्हाला असं वाटेल की आयला हे सर कुठं ब्युरोक्रसीवर काहीतरी सांगायला लागले, पण अडचण अशी होती की ज्या वेळेला आपण मुलाखतीला जातो त्यावेळेला आपल्याला हा प्रश्न विचारला जातो की व्हॉट इज ब्युरोक्रसी, आणि आपण ज्या ब्युरोक्रसीमध्ये येण्यासाठी धडपडतोय, ज्या ब्युरोक्रसीमध्ये येण्यासाठी अभ्यास करणार आहोत, पुढचे दिवस आपण इथे तयारी करणार आहोत, ती ब्युरोक्रसी म्हणजे काय, तर ब्युरो म्हणजे सर्वसाधारणपणे टेबल असतो, टेबल आपला, त्या टेबलवर टाकलेला कपडा, त्याला म्हणतात ब्युरो. हा म्हणजे टेबल असतो एक आपला, त्याच्यावर आपण जो टाकतो त्या कपड्याला म्हणतात ब्युरो. त्याच्यामुळे ब्युरोक्रसी याला सर्वसाधारणपणे असं म्हणलं जातं की ही एक अशी कार्यालयीन जागा आहे की ज्या जागेवरून काही माणसं टेबलवर बसून काम करतात, त्या कपडा टाकलेल्या टेबलवर बसून काम करण्याची जागा म्हणजे ब्युरोक्रसी. हा प्रॅक्टिकल याचा अर्थ आहे. तर हे कपड्यावर म्हणजे आपण बऱ्याच वेळेला आपण बघितलं असलं की ऐकलेलं असतं की टेबल, टेबलावरची सत्ता, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की सत्ताधारी जमात व्हा असं बाबासाहेब आपल्याला म्हणाले होते. त्याचा अर्थ आपण असा घेतला की निवडणुका लढवा, कायदेमंडळात जावा, परंतु बाबासाहेबांना अपेक्षित असलेली सत्ताधारी जमात ही फक्त खुर्चीतली सत्ताधारी जमात नव्हती. म्हणजे आपण बाबासाहेबांनी सांगितलं सत्ताधारी जमात व्हा तर आपण खुर्चीच्या बाजूला निघालो, पण बाबासाहेबांना अपेक्षित होतं की सत्ताधारी जमात व्हा म्हणजे खुर्चीवरची पण व्हा आणि टेबलावरची पण, आणि मग ही टेबलावरची सत्ताधारी जमात म्हणजे कोणती दुसरी तिसरी नसून ती ब्युरोक्रसी आहे असं आपण म्हणतो. तर ज्या तडफेनं आपण राजकारणाविषयी बोलतो त्याच तडफेनं आपण प्रशासनाविषयी बोललं पाहिजे, ब्युरोक्रसी विषयी बोललं पाहिजे असं बाबासाहेबांना आपल्याला सांगायचं होतं. आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन की आपण टेबलावरची चांगली जमात होण्यासाठी तयारी करणार आहात, आणि असं आजच्या पहिल्या दिवशी तरी आपण आपले इथिक्स आयुष्यभर सगळेजण जपून ठेवूयात अशी विनंती मी फक्त करू शकतो, कारण व्यक्तीपरत्वे या गोष्टी बदलत असणार आहेत पुन्हा, तर विनंतीशिवाय मी काही करू शकत नाही. फक्त काय होतं, येत असताना आपले हेतू उदात्त असतात आणि आल्यानंतर मग आपण बदलून गेलेलो असतो, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला इथं शिकायला मिळणार आहे. तर बेसिकली आपण आता चर्चा करत असताना वी आर डिस्कसिंग अबाउट ब्युरोक्रसी. तर ब्युरोक्रसी म्हणजे काय, की अशी कार्यालयीन जागा की ज्या ठिकाणी टेबलावरून सगळी लोक काम करत असतात. मग आता ही टेबलावरून काम करत असताना अजून आपल्याला काही टर्मिनॉलॉजी वापरता येतात, म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला काही टर्म्स नेहमी आपण ऐकत असतो.
त्यातली पुढची एक टर्म जर तुम्ही ऐकली असेल ती आपण म्हणतो की सत्ता. बऱ्याच जणांनी सत्ता ही टर्म ऐकलेली असेल. आणि प्रशासना प्रशासकीय अधिकाऱ्यांचं वैशिष्ट्य काय असतं, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय मिळत असतात, अधिकार मिळत असतात. आपण ऐकलेलं असतं एमपीएससीत का जायचंय, तर एमपीएससी मध्ये आम्हाला काय मिळतात, अधिकार मिळतात. मग या सत्ता आणि अधिकार याच्यामध्ये काय फरक असतो, तर हा फरक आपल्याला कळायला पाहिजे. हा फरक ज्या वेळेला आपल्याला कळेल त्यावेळेला मला एमपीएससी मध्ये काय यायचं या प्रश्नाचं उत्तर अधिक चांगल्या पद्धतीने तुम्हाला देता येऊ शकतं. सत्ता जी असते, आता भारत देशाच्या केसमध्ये आपल्याकडे लोकशाही आहे, आपल्या देशाला कायदा आहे, बरोबर. आपल्या देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे आपण ज्याला संविधान म्हणतो तो आहे, ज्याच्यानुसार आपल्या देशाचं कामकाज चालतं. ती आपल्या देशाच्या सत्तेची चौकट आहे. त्या चौकटीच्या आतमध्ये आपल्या देशातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी होत असतात. मग सत्ता सत्ता कशाला म्हणलं जातं, तर सत्ता सत्ता म्हणजे जी सत्ता लादता येऊ शकते, अनिर्बंधपणे वापरता येऊ शकते, आणि जिच्यामध्ये विरोध न जुमानता काम करता येतं, अशा सर्वसाधारणपणे मध्ययुगात असलेल्या संकल्पनेला सत्ता असं म्हणलं गेलं. आता दरवेळेला सत्ता काय लागताच येत नाही, किंवा ती अनिर्बंध दरवेळेलाच असत नाही, पण सर्वसाधारणपणे तिला तसं कन्सिडर केलं जात. मग नेमकं आपण अधिकार आणि सत्तेमध्ये काय फरक असतो, तर ही जी सत्ता असते, सत्ता ही अधिकार देत असते, डेलिगेशन ऑफ अथॉरिटी करत असते, म्हणजे खालच्या लोकांना काय देत असते, अधिकार पास आउट करत असते. मग हे अधिकार पास डायरेक्टली होतात का, म्हणजे आता समजा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब जर आता आपल्याला म्हणाले की रयत प्रबोधिनीच्या 50 पोरांना डायरेक्टली यावर्षी डेप्युटी कलेक्टर करायचं, होऊ शकतं का ते, अनिर्बंध आहे का सत्ता, काय वाटतं तुम्हाला? कोणतीही निवड प्रक्रिया न वापरता, काहीही न करता एमपीएससीच्या या 50 पोरांना डायरेक्टली डेप्युटी कलेक्टर करा, असं होऊ शकतं का महाराष्ट्रात? महाराष्ट्रात म्हणा, देशात म्हणा, कुठेही म्हणा, काय वाटतं? मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, मला चॅट बॉक्स तुमचा दिसतोय, येस, असं होऊ शकत नाही, बरोबर. कारण काय आहे, इथं काहीतरी कायद्याने वैध नीती नियम आहेत, म्हणजे काही वैध कायदे करण्यात आलेले आहेत, ते कायद्याचं अंमलबजावणी करणारी एक विशिष्ट यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे. आणि या पर्टिक्युलर 50 लोकांना जर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायचं असेल, तर त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावी लागेल, त्या परीक्षेतून त्यांना पास व्हावं लागेल, आणि मग तुम्हाला तिथं जाता येईल. म्हणजे सत्तेने जरी निर्णय घेतला, तर तो निर्णय जर वैध असेल तरच तो निर्णय अधिकार म्हणून आपल्याला वापरता येईल. कळतंय का? सत्तेने घेतलेले निर्णय जर त्याला कायद्याची वैधता असेल तरच त्याचं अधिकारामध्ये रूपांतर होईल. म्हणजे ही सत्ता आणि हा अधिकार, इथं मध्ये काय लागणार आहे आपल्याला, कायद्याचं संरक्षण, यंत्रणा लागणार आपल्याला सगळी, कायद्याचं संरक्षण, यंत्रणा, आणि मग त्यातून मग तुम्हाला निर्णयापर्यंत जाता येईल. म्हणजे सत्तेला कोणालाही अनिर्बंध अधिकार देता येत नाहीत, तर त्यांना त्यासाठी काय करावे लागतं, कायदेशीर यंत्रणेच्या माध्यमातून वैध नियम तयार करावे लागतात, आणि मग त्याचं अधिकारांमध्ये रूपांतर होतं, आणि ते अधिकार तुमच्या हातात दिले जातात, ब्युरोक्रसीच्या हातात. म्हणजे सत्ता तुमच्या हातात जे अधिकार देते ते अनिर्बंध असतात का अनिर्बंध असत नाहीत, काय वाटतं? सत्तेनं जे तुम्हाला दिले अधिकार ते निर्बंध आहेत का अनिर्बंध आहेत, बोला. मनाला येईल तसं वापरता येणार आहेत का अधिकार, त्यांच्यावरती निर्बंध असणार आहे. म्हणजे अचानक मित्राच्या लग्नाला गेलो आणि खिशातनं बंदूक काढली आणि हवेत 3 गोळ्या झाडल्या मित्राच्या वरातीत, असलं चालणार नाही. कारण ब्युरोक्रसी वरती काय असतो, निर्बंध असतो. हा ब्युरोक्रसीचा पहिला नियम झाला, कायम लक्षात ठेवायचं मरेपर्यंत अधिकारी झाल्यावरती, की आपण इथं कुणाच्या तरी कंट्रोलमध्ये काम करण्यासाठी आलेलो आहोत, ऍडमिनिस्ट्रेशनच्या कंट्रोलमध्ये काम करणार आहोत, स्टेटच्या कंट्रोलमध्ये काम करणार आहोत, आपल्यावरती निर्बंध असणार आहेत, आपण अनिर्बंध वर्तन करायला आलेलो नाही, लक्षात घ्या. म्हणजे अधिकारी झाल्यानंतर सर्वसाधारणपणे काही अधिकारी गोरगरिबांचं ऐकत नाहीत, सर्वसामान्य माणसांची व्यवस्थित बोलत नाहीत, डोक्यामध्ये हवा जाते, आणि ही जी हवा असते ही हवा आपल्या डोक्यात गेली नाही पाहिजे. म्हणून पहिल्या लेक्चरलाच आज सांगतोय मी तुम्हाला की तुमचं बिहेवियर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कंट्रोल केलं जाणार आहे स्टेट कडून, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आणि एक तर पहिलं डोक्यातनं काढून टाका, आता
की मिलई तुमच्याशी छान छान बोलिलं गोड गोड बोलिलं असं नाही होणार. आता रयत प्रबोधिनी खरं बोलण्यासाठी ओळखली जाते आणि आपल्याला क्लिअर पाहिजे व्हाय इन आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये का जायचंय. ज्यांना माहित नाही आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय जायचंय त्यांच्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जागा नाही. ऑलरेडी महाराष्ट्रातली 400,000 पोरं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाण्यासाठी तडफडत आहेत, परंतु त्यातला एकही पोरगा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये अधिकार कसे वापरायचे याच्या लेक्चरला बसत नाही, कारण ते लेक्चर कोणीही घेत नाही. लक्षात ठेवा, हे 7 दिवसाची ऍक्टिव्हिटी ही तुमच्या पर्सनॅलिटीसाठी, तुमच्या मुलाखतीसाठी, तुमच्या एकंदरीत पुढच्या 2 वर्षाच्या प्रवासातल्या अभ्यासासाठी खूप खूप गरजेचे आहे. आपण लवकर सुरुवात केलेली आहे तर त्याचा आउटपुट आपल्याला मिळाला पाहिजे. ओके, तर होपफुली पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर झाली असेल आता तुम्हाला की ऍडमिनिस्ट्रेशन वरती काय असतात, निर्बंध असतात. त्याच्यामुळे आजपासून वागत असताना, रस्त्यानं चालताना, बोलताना, घरच्या लोकांशी बोलताना हे गोष्टी लक्षात ठेवायच्या की आपल्याला कंट्रोल्ड कंडिशन मध्ये वागलं बोललं पाहिजे, व्यवस्थित रिॲक्ट केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. नाहीतर उगच जुने होतो तसेच जरी थाला परत तर मग अडचणी तुम्हाला होतील. मुलाखतीतनं माघारी येणं खूप अवघड असतं. थोड्या वेळाने मी सांगेन तुम्हाला मुलाखतीचं महत्व काय आहे, कसं कसं. तर आता अधिकार मिळाले तुम्हाला, कसे मिळाले हो अधिकार, निर्बंध का अनिर्बंध. तर आता सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जे अधिकार मिळणार आहेत ते कसे आहेत, निर्बंध असणार आहेत त्या अधिकारांवर, ते अधिकार अनिर्बंध असणार नाही. ओके, आता पुढचा माझा प्रश्न असा आहे की हे जे अधिकार आपल्या लोकांना मिळणार आहेत हे व्यक्ती सापेक्ष मिळणार आहेत का हो? म्हणजे अमुक एक मोठ्या घरातून आलाय म्हणून जर तो तहसीलदार झाला तर त्याला वेगळे अधिकार मिळतील, आणि तमुक एक समजा गरीब घरातून आलाय म्हणून त्याला वेगळे अधिकार मिळतील, अमुक एक जण BSc करून आलाय म्हणून तहसीलदार झाल्यावर त्याला वेगळे अधिकार मिळतील, आणि एक जण BA करून आलाय म्हणून त्याला वेगळे अधिकार मिळतील. मिळतील का, असं होणार आहे का? म्हणजे मिळालेले अधिकार ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये व्यक्ती सापेक्ष नसतात. बरोबर का चूक, कमेंट मध्ये सांगा. बरोबर, मिळालेले अधिकार एकतर अनिर्बंध का निर्बंध, निर्बंध असतात त्याच्यावरती, परत ते व्यक्ती सापेक्ष बदलत नाहीत, सर्वांसाठी समान. पण आता हे 4 अधिकारी आहेत, 3 अधिकारी आहेत सपोज कन्सिडर, 4 आहेत चला, आणि हे बाकी जनता आहे खालची, मँगो पीपल सगळे, हे आम आदमी ज्याच्यात तुम्ही आम्ही आता बसलेलो आहोत. मग यांचे अधिकार यांना A म्हणू आणि यांचे अधिकार B वाल्यांचे हे सेम आहेत का? B वाल्यांना A वाल्यांचे अधिकार मिळतील का? मिळणार नाहीत. म्हणजे A मध्ये आणि A मध्ये काय असणार, इक्वॅलिटी असणार A मध्ये आणि A मध्ये, राईट. पण A आणि B मध्ये काय असणार, इनइक्वॅलिटी असणार, राईट. कळतंय का? A मध्ये आणि A मध्ये असणार समानता, आणि A मध्ये आणि B मध्ये असणार असमानता. कळतंय? कारण याला काय केलेलं आहे, वैध कायद्याच्या नियमानुसार याला अधिकार दिलेले आहेत. बरोबर, सत्तेनं त्याला कायदा करून काय दिलेले आहेत, अधिकार दिलेले आहेत. त्यालाच का दिलेत, फक्त कारण त्यानं स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे की ही कॅन टेक डिसिजन, तो निर्णय घेऊ शकतो, अधिकार नीट वापरू शकतो आणि व्यवस्थित पद्धतीनं काम करू शकतो. कळतंय का? म्हणजे A आणि A मध्ये काय असणार आहे, इक्वॅलिटी. म्हणजे अधिकार व्यक्ती सापेक्ष बदलत नाहीत, परंतु मिळालेले अधिकार हे सगळ्यांना मिळालेत का? आता सगळ्यांना मिळालेले नाहीत, ते पर्टिक्युलर एका वर्गाला मिळालेले आहेत. आणि त्या वर्गाला ते का मिळालेले आहेत, कारण त्याचं कारण पहिल्या प्रश्नात होत, कारण ते त्याला स्टेटनं दिलेले आहेत आणि त्याच्यावरती कसे आहेत, ते अनिर्बंध नाही तर त्याच्यावरती निर्बंध आहेत. म्हणून ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ज्या वेळेला आपण बघितलं जातं त्यावेळेला एक गोष्ट कायम म्हणली जाते की ऑल आर इक्वल. म्हणजे भारतीय घटनेने आपल्याला काय सांगितलंय, कायद्यापुढे समानता, सगळे जण काय आहेत, समान आहेत. मग अधिकारी विशेष अधिकार कशाला पाहिजेत ना, सगळे जर आपण कायद्यासमोर समान असू नागरिक म्हणून, तर मग यांना विशेष अधिकार काय दिले, तर त्यांना कायदा करून विशेष अधिकार दिले. त्यांना म्हणजे भविष्यात तुम्ही बसलाय आता तिथं, लक्षात घ्या, म्हणजे हे तुम्ही असणार आहेत. तर कायदा करून तुम्हाला जे विशेष अधिकार दिले जाणार आहेत
ते याच्यासाठी दिले जाणार की ऑल आर इक्वल बट सम आर मोर इक्वल. मग त्यातले काही जण तुमच्यावरती असणारे जे तुमचं लॉ अँड ऑर्डर फॉलो करण्यासाठी किंवा एकंदरीत तुमची व्यवस्था मेंटेन करण्यासाठी ती लोक काय करणार आहेत, काम करणार आहेत. म्हणून तुमच्यातले काही जण वरती जाणार आहेत. मग आता तुम्हाला जर वरती जायचं असेल समजा, ओके क्लिअर होते, कळते का काय काय सांगतोय मी तुम्हाला? आता आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय यायचंय त्याचं उत्तर शोधतोय आपण सगळे मिळून. ओके यस, चला साऊंड कोणाचा तरी चालू आहे त्यांनी कृपया म्युट करा. ओके चला, म्हणजे आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, एक दोन तीन गोष्टी आपण अशा पाहिल्या की सत्तेमध्ये ज्या मिळालेल्या गोष्टी आहेत त्या अनिर्बंधपणे आपल्याला पहिली गोष्ट वापरता येणार नाहीत. दुसरी गोष्ट, आपल्याला ऑल आर इक्वल सम आर मोर इक्वल म्हणजे बाकीच्या लोकांपेक्षा आपल्याला अधिकचे अधिकार मिळणार आहेत, परंतु ते व्यक्ती सापेक्ष असणार आहेत का नाहीत? व्यक्ती सापेक्ष असणार नाहीत. म्हणजे उद्या समजा आपले वडीलच एखादा गुन्हा करून आले तर पप्पा आहेत म्हणून त्यांना माफ करू असं चालणार नाही, बरोबर ना? घरातली जी लोक आहेत त्या घरातल्या लोकांना आपल्या लोकांना माफ करू सगळ्यांना असं चालणार नाही, तर ते व्यक्ती सापेक्ष असणार नाही. याच्यानंतर पुढे म्हणजे ते कुणाचा ऑडिओ चालू, विनंती तुम्हाला की तुमचा ऑडिओ बंद करा. ओके, दररोजच्या लेक्चरला जर आपल्याला असंच वेळ सांगायला लागली तुम्हाला ऑडिओ बंद करा, याच्यात जर मला तीन वेळेला तुम्हाला डिस्कशन मध्ये सांगावं लागलं तर मग हे चांगलं नाही ना आपल्याला. ओके चल, तर येस पुढे जाऊ आपण. आता हे जे अधिकार तुम्हाला मिळालेत बघा, एक तर हे अधिकार कसे आहेत, नियंत्रित, राईट, म्हणजे त्याच्यावर काय नाहीये निर्बंध, अनिर्बंध नाहीये ते, त्याच्यावर निर्बंध आहे. दोन नंबर, ते कसे आहेत, व्यक्ती निरपेक्ष, तुरंत सर कोणाचा ऑडिओ चालू आहे बघा त्यांना रिमूव्ह करून टाका. ऑडिओ परत परत एकच गोष्ट सांगायला लावू नका, ऑडिओ चेक करा सगळ्यांनी स्क्रीनवर एकदा ऑडिओ चेक करा कुणाचा ऑडिओ चालू येतो. तुम्ही बाकीच्या सगळ्यांचा वेळ घालवत आहात कृपया. ओके, नियंत्रित आहेत, व्यक्ती निरपेक्ष आहेत. तीन नंबरला आपण बघू आता, व्यक्ती निरपेक्ष म्हणजे कसे, म्हणजे व्यक्तीनिहाय बदलत नाहीत. नियंत्रित कसे आहेत, म्हणजे अनिर्बंध नाहीत. आता मी फक्त काय लिहिलं, सकारात्मक लिहिलेलं आहे, मग अशी मी नकारात्मक म्हणत होतो, आता मी लिहिताना सकारात्मक शब्द लिहिले. तिसरं आहे, आता हे संघटना सापेक्ष असतील का निरपेक्ष असतील, सापेक्ष. संघटना म्हणजे डिपार्टमेंट वाईज अधिकार बदलतील का एकसारखे राहतील, काय वाटत? डिपार्टमेंट वाईज अधिकार तेच राहतील का बदलतील? बदलतील. ओके, म्हणजे आता तीन गोष्टी आपल्याला प्रूव्ह झाल्या. माझ्या बाजूने अनम्यूट करत होतो सगळ्यांना, खुले आता सगळे झाले असाल तो. ओके, तर तिसरा नियम की सगळे जण काय म्हणत होतो, एक तर नियंत्रित आहेत, व्यक्ती निरपेक्ष आहेत, आणि तिसरा मुद्दा म्हणजे आता ज्याच्यावरती आपण डिस्कशन करत होतो ते म्हणजे संघटना सापेक्ष असणार, म्हणजे तुम्ही कोणत्या डिपार्टमेंट मध्ये काम करताय, त्या कोणत्या डिपार्टमेंट मध्ये तुम्ही काम करताय त्याच्यावरती ठरणार आहे तुमच्याकडे नेमके कोणते कोणते अधिकार असणार आहेत आणि ते अधिकार तुम्ही कसे वापरणार आहात. ओके, तर म्हणजे ज्या डिपार्टमेंटला जाणार तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला काही विशेष अधिकार मिळतील. ओके, म्हणजे आता समजा पोलीस खात्यामध्ये तुम्ही गेला, सम एक्झाम्पल आपण घेऊ, आता इथे कोण आहे, ऋतुजा आहे, सौरभ आहे, ऋषिकेश आहे,
हे तिघ जण पोलीस खात्यामध्ये गेले. पोलीस खात्यामध्ये गेल्यानंतर यांना बंदूक दिली तिघांना सुद्धा आता आणि त्यांना फील्डवरती पाठवलं. मग आता मनाने निर्णय घेता येणार आहेत का? तर यांना त्यांच्या मनाने काहीही निर्णय घेता येत नाहीत. दोन नंबर, त्यांना व्यक्ती सापेक्ष निर्णय घेता येतील का? तर घेता येणार नाहीत. तिसरा मुद्दा, मग त्यांना कशाच्या सापेक्ष निर्णय घ्यावा लागेल? म्हणजे समजा एखादा गुन्हा घडला तर त्याच्या मनात आलं की मला इथं काहीतरी ऍक्शन घ्यायची आणि तो एकदमच बाजीराव सिंह होऊन तिथं जर काहीतरी गाड्या फोडायला लागला आणि काय करायला लागला तर असं चालणार आहे का? तर असं चालणार नाही. तर तुम्हाला आता संघटना सापेक्ष म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटवरती जी कायदेशीर बंधनं घालून दिलेली आहेत त्या बंधनांच्या अंतर्गत तुम्हाला निर्णय घ्यावे लागतील आणि त्या पद्धतीने काय करावं लागेल, तुम्हा लोकांना काम करावे लागेल, ही या ठिकाणची बेसिक रिक्वायरमेंट आहे. म्हणजे आता हे जे सगळं चाललेलं आहे हे सगळं कशातनं चाललेलं आहे, तर याच्या मागे काय आहे हो? हे असंच ऑटोमॅटिक चालणार आहे का सगळं? याच्या मागे मॅनेजमेंट असेल ना की तुमच्यावरती कोणता कंट्रोल असला पाहिजे, कसं वागायचं, त्या डिपार्टमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन असलं पाहिजे. मग याच्या मागे परत काय आलं? व्यवस्थापन आलं, मॅनेजमेंट आलं. हे मॅनेजमेंट आपल्याला करता आलं पाहिजे ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून. मग आता सगळ्यांनाच हे मॅनेजमेंट करायची संधी मिळते का? म्हणजे वर्ग एक चे लोक मॅनेजमेंट करतात, वर्ग दोन चे लोक मॅनेजमेंट करतात का वर्ग तीन चे लोक मॅनेजमेंट करतात? क्लास वन, क्लास टू, क्लास थ्री यातलं मॅनेजमेंट करणारी लोक कोण आहेत? काय वाटत? क्लास वन चे लोक मॅनेजमेंट करतात. क्लास टू चे लोक काय करतात? काय वाटतं क्लास टू चे लोक काय करत असतील? इम्प्लिमेंटेशन करतात. आणि मग क्लास थ्री चे लोक काय करतात? ऑल मॅनेजमेंट करतात. ऑल मॅनेजमेंट कसं करतील? मॅनेजमेंट सगळंच करणार आहे बरोबर. प्रत्येक जण आपल्या आपली डेस्क मॅनेजमेंट तर करणार आहे राईट. पण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट मधल्या डिसिजन मेकिंगच्या पॉवर, पॉलिसी मेकिंगच्या पॉवर आणि काय निर्णय घ्यायचे ते निर्णय खाली देणं हे कोण काम करतं? क्लास वन चा माणूस काम करेल. क्लास टू चा माणूस वरून दिलेल्या ज्या सूचना आहेत त्या स्वीकारेल, त्याच्यावरती वर्कआउट करेल आणि क्लास थ्रीचा माणूस देखील त्याच्या त्या कामासाठी त्याला सपोर्ट करेल. म्हणजे क्लास टू क्लास थ्री वाले दोघं काय करणार आहेत? तुमचे ऍक्च्युअल फील्डवर काम करणार आहेत, ऍक्च्युअल काम करणार आहेत. आणि क्लास वन वाला डिसिजन मेकिंग मध्ये पण असणार आहे आणि कामामध्ये पण असणार आहे. म्हणजे बघायला गेलं तसं तर व्यवस्थापनामध्ये सगळेच इन्वॉल्व आहेत, परंतु याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला दिसतेय की वरती कोणतरी निर्णय घेतं डिझायनिंग मध्ये, पॉलिसी तयार करणं किंवा निर्णय घेणं, तो खाली कोणाकडे तरी दिला जातो आणि तो अजून खाली कोणाकडे तरी दिला जातो. म्हणजे हे दोघं हे खालचे याला सपोर्ट करतील, सगळे क्लास टू वाले काम करून यांना सपोर्ट करतील आणि हे सगळे क्लास वन वाले स्टेट व्यवस्थित राज्य चालायसाठी राज्याला सपोर्ट करतील. म्हणजे हे कसं झालं हे? म्हणजे ह्यातला एक जण जरी एकडा वागायला लागला, येडेवणी समजा करायला लागला, ह्यातला एक जण क्लास वन वाला समजा म्हणला मी कामच नाही करत, मी करप्ट, मी पैसे खातो समजा, तर हे काम खाली होणार आहे का व्यवस्थित? आता म्हणजे जोपर्यंत हे सगळं फ्लो चालेल तोपर्यंत सगळं व्यवस्थित चालेल. ज्या वेळेला हा फ्लो डिस्टर्ब होईल लक्षात घ्या, त्यावेळेला ऍडमिनिस्ट्रेशन काय होईल? प्रॉब्लेम मध्ये येणार प्रशासन. म्हणजे ही काय झाली हो? एक निश्चित चौकट आहे ना ही, कामाची चौकट ठरलेली आहे सगळ्यांच्या राईट. सिस्टीम फेल्युअर येणार. यातल्या एकाने जरी निष्काळजीपणा केला तर ही जी चौकट तयार झालेली आता ही चौकट काय होणार आहे? फेल होणार आहे राईट. मग आजचं जे ऍडमिनिस्ट्रेशनचं फेल्युअर दिसतं आपल्याला, ते ऍडमिनिस्ट्रेशनचं फेल्युअर कशामुळे दिसतं? तर चौकट चुकीची आहे म्हणून फेल्युअर दिसतं का माणसं नीट काम करत नाही म्हणून फेल्युअर दिसतं? काय वाटतं? ज्यांना चौकट चुकीची आहे त्यांनी ए म्हणा, ज्याला वाटतं की व्यक्ती सापेक्षता आलेली आहे चौकटीमध्ये त्याच्यामुळं सिस्टीम व्यवस्थित काम करत नाहीत. सिस्टीम बरोबर केलेली आहे पण काम करणारी माणसं मात्र व्यवस्थित काम करत नाही म्हणून सगळा प्रॉब्लेम झालेला आहे असं वाटतं.
म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांच बऱ्यापैकी सगळ्यांचं मत असं दिसतंय की सिस्टीम बरोबर आहे, चौकट चांगली आहे, पण चौकटीमध्ये काम करणारी लोक व्यक्ती सापेक्ष काम करत आहेत, काहीतरी अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि हेच भारतीय ऍडमिनिस्ट्रेशनचं वैशिष्ट्य आहे, महाराष्ट्राच्या ऍडमिनिस्ट्रेशनचं पण तेच वैशिष्ट्य आहे. तुम्ही जिथं जिथं काही गोष्टी फेस करायला गेलेल्या असाल तिथं तिथं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसत असतील की ऍडमिनिस्ट्रेशनची रचना चांगली आहे. क्लास वन निर्णय घेणार, क्लास टू फॉलो करणार, क्लास थ्री कडून करून घेणार, वरच्यानं खालच्याला ऑर्डर द्यायची, खालच्यानं त्याच्या खालच्याला ऑर्डर द्यायची, हे सगळं व्यवस्थित. पण याच्यामध्ये मानवी मर्यादा आल्यामुळं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फेल्युअर बघायला मिळतंय आपल्याला. तर प्रशासनात येत असताना पहिली तर गोष्ट आपल्याला ही माहिती असली पाहिजे की आपण चांगली माणसं असलो पाहिजे तर चांगलं प्रशासन चालू शकतो. जी लोक चांगली माणसं असू शकत नाहीत ते चांगलं प्रशासन चालू शकत नाहीत. आणि याच्या सगळ्याच्या अडचणी तुम्ही मी सगळेजण आपण कमी अधिक प्रमाणावरती भोगत असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आता याच्यावरून एक गोष्ट आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशन विषयी म्हणता येईल का? बघा, विचार करा की ऍडमिनिस्ट्रेशन चौकटबद्ध असतं, राईट ऑर रॉंग? प्रशासनाला चौकट असते, राईट? म्हणजे हा एक आपल्याला नियम झाला की प्रशासनामध्ये अधिकार नियंत्रित असतात, व्यक्ती सापेक्ष नसतात, संघटना सापेक्ष असतात आणि प्रशासनाला चौकट असते, राईट? हे चार गोष्टी आपल्याला आतापर्यंत कळाल्या. ओके, चला. प्रशासनामध्ये काम करत असताना समजा घरनं सकाळी आलाय ऑफिसला, समजा जर तुम्ही तहसीलदार असाल तर घरनं ऑफिसला आल्यानंतर तुम्ही काय काम करायचं हे ठरलेलं आहे का? हो, तिथं आल्यावर विचार करायचा आहे काय काम करायचंय. तिथं आले बसले मग सकाळी ठरलं की आज मी तहसीलदार आहे, आज मी काय करतो ट्रेकिंगला जातो, मी तहसीलदार आहे आज काय करतो जरा BDO चं काम करतो, मी तहसीलदार आहे मी जरा IS काम करतो, असं आहे का ठरलेलं आहे सगळं? क्लास वन न काय काम करायचं हे ठरलेलं आहे, क्लास टू न काय काम करायचं ठरलेलं आहे आणि क्लास थ्री न काय काम करायचं ठरलेलं आहे. ऑलरेडी डिसाइडेड. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फ्रेमवर्क मध्ये, या फ्रेमवर्क मध्ये कोणी काय काम करायचं इज ऑलरेडी डिसाइडेड, राईट? ऑलरेडी डिसाइड झालेलं आहे की आपल्याला काय काम करायचं. असं नाही चालणार की आज जरा थोडं 11 जरा 12 जातो जरा पोट दुखत होतं, सासूरवाडीची माणसं आलती जरा 3 जातो जरा त्यांना जेवायला खावायला घातलं पाहिजे. प्रायोरिटीला ऍडमिनिस्ट्रेशन फर्स्ट हा मुद्दा आहे आणि प्रत्येकाचा रोल डिसाइड झालेला आहे. उगत बाजीराव सिंघम होऊन देश बदलायच्या गोष्टी करायचंय असेल तर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये येऊ नका. तुम्हाला चौकटीत काम करायचंय, तुमचं काम ठरलेलं आहे, तुम्हाला तेवढंच काम करायचंय. उगत रोहित शेट्टीचे पिक्चर बघून किंवा ऍडमिनिस्ट्रेशन मधले काहीतरी गोष्टी बघून देश बदलेंगे, सिस्टीम बदलेंगे वगैरे 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 काही बदलायचं नाही. सिस्टीम स्टॅटिक आहे, लक्षात घ्या, सिस्टीम तीच आहे, सिस्टीम नाही बदलायची. बदलायचं असेल तर स्वतःला बदलावं लागेल, सिस्टीम मधल्या माणसांना बदलावं लागेल, राईट ना? पटतंय का काय सांगतोय मी? आपण सहज बोलता बोलता म्हणतो सिस्टीम बदलेंगे, अरे कुछ नाही बदलने का सिस्टीम. बिस्टीम बदलना है तो मेंटॅलिटी बदलो, बदलना है तो खुद को बदलो. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करणारी माणसं चांगली असतील तर ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं असेल. उग ऍडमिनिस्ट्रेशन आणि सिस्टीम बदलायच्या भानगडीमध्ये पडून काहीतरी येडे धंदे असतील डोक्यामध्ये, MPSC येऊन देश बदलतो, समाज बदलतो, काही बदलू नको. तू ऍडमिनिस्ट्रेशन जे तुला ठरवून दिलेलं आहे चौकट, त्या चौकटीमध्ये प्रामाणिकपणे काम कर, देश ऑटोमॅटिक बदललेला असेल. कारण ही चौकट जी आहे ही या भारत देशाचं काम व्यवस्थित करण्यासाठी करण्यात आलेली चौकट आहे, लक्षात घ्या. मग ही चौकट आहे ना, दिस इज फ्रेम. ही फ्रेम जर व्यवस्थित चालली दॅट फ्रेम, त्या फ्रेमला स्टील फ्रेम असं म्हणलं गेलेलं आहे आणि ही स्टील फ्रेम, ही माणसं कशी असणार आहेत त्या स्टील फ्रेम मध्ये त्याच्यावर ठरणार आहे. त्याच्यामुळं युअर वर्क इज प्री डिसाइडेड. सो तुम्ही त्या कामामध्ये तुम्हाला जे ठरवून दिलेलं आहे काम तेवढं जरी केलं तरी तुम्हाला पुरेशी समाजसेवा तुम्ही करू शकता. आपण आपलं काम व्यवस्थित करणं हे समाजसेवा करण्यापेक्षा मोठं असतं. तेवढी समाजाची आपण सेवा जरी केली तरी पुरेसं आहे, काही आवश्यकता नाही सामाजिक सेवा करण्यासाठी लगेच NGOs काढायचे. ओके, रस्त्यानं चालताना सिग्नलला जरी नीट थांबलो आणि कुणाला गाड्या चालवताना कट नाही मारले तरी आपण समाजसेवा केली एवढं आपण समजलं तरी हरकत नाही. वेगळी समाजसेवा करू नका, अशी तुम्हाला सगळ्यांना माझ्या वतीने विनंती.
ओके आता समजा आपलं ठरलंय आता बोलत असताना पहिले तीन रूल सांगितले मी ना आता तीन रूल सांगितले तुम्हाला राईट आता ठरलंय की चौकट आहे चौकट आहे क्लास वन क्लास टू क्लास थ्री ची चौकट त्याच्यानंतर आपल्याला असं ठरलं की याच्यामध्ये पूर्वनिर्धारित आहेत सगळ्या गोष्टी अधिकार कसे आहेत पूर्व निर्धारित कुणी केले पूर्वनिर्धारित म्हणजे तहसीलदाराने हेच काम करायचे हे कुणी ठरवलं बीडीओने हेच काम करायचं हे कुणी ठरवलं आणि कसं ठरवलं काय वाटत सिस्टीमने ठरवलं चौकटीने ठरवलं बरोबर हा यस कॉन्स्टिट्युशनने ठरवलं आपल्या कॉन्स्टिट्युशनने काय ठरवलं पण आता कॉन्स्टिट्युशन मध्ये असं कुठं लिहिलंय की तहसीलदाराने काय काम करायचं असं लिहिलंय का थेट तहसीलदाराने काय काम करायचं तर कॉन्स्टिट्युशन मध्ये सूचित करण्यात आलं त्याच्यानुसार काही कायदे तयार करण्यात आले आणि त्या कायद्या अंतर्गत हे सगळं काम चालतं राईट म्हणजे पूर्वनिर्धारित काम आहेत आणि ती ठरलीत कशामुळं वेगवेगळे कायदे करून कुणी काय काम करायचं हे ठरलेलं आहे म्हणजे यानं त्याच्या कामात लक्ष नाही घालायचं त्यानं याच्या कामात लक्ष नाही घालायचं इथलं व्यवस्थापन कसं चालणार इथं कोणी कोणाला रिपोर्टिंग करायचं कोण कोणाचा बॉस आहे कोण कोणाचा सिनियर आहे आणि हे गुपचूप तुम्ही सगळ्यांनी फॉलो करायचं हे कॉन्स्टिट्युशनल लॉ न आपल्यावरती बंधन घालून दिलेलं आहे आणि आपण जे पहिला मुद्दा बघितला की अनिर्बंध अधिकार नाहीत हा जो पहिला मुद्दा आपण पाहिला तो मुद्दा तोच होता दुसरा काय नव्हता की याच्यामध्ये आपल्याला विशिष्ट कायद्यानं घालून दिलेल्या प्रक्रिया अंतर्गत काय करावं लागेल काम करावं लागणार आहे तर बऱ्यापैकी आपले बॅकग्राऊंड हळूहळू तयार व्हायला सुरुवात झाली असेल आपल्या डोक्यातले मोठे मोठे विचार आता हळूहळू प्रॅक्टिकॅलिटीकडे आपण निघालेलो आहोत ऍडमिनिस्ट्रेशन वेगळं असतं जे अधिकारी भाषण करतात ते वेगळं असतं आणि फील्ड वरती ज्या गोष्टी असतात त्या खूप ठरलेल्या असतात लक्षात घ्या आपल्याला त्या साच्यामध्ये जाऊन काम करायचंय ऑल आर इक्वल बट आपण सम आर मोर इक्वल कृपा करून आपण सगळ्यांनी आपले ऑडिओ म्यूट करा आपण अधिकारी व्हायला आलेलो आहोत आणि आपल्याला जर आपला ऑडिओ म्यूट करता येणार नसेल तर मग आता गंमत झाली म्हणायचं मग ही सगळी ठीक आहे तर ओके कळालं तुम्हाला सगळ्यांना तर आता एक गोष्ट अशी आता बऱ्यापैकी आपण सहा मुद्दे मगापासून बघितलं की चौकट आहे पूर्वनिर्धारित चौकट आहे कायद्यानं घालून दिलेली चौकट आहे त्याच्यामध्ये अनिर्बंध अधिकार आपल्याला देण्यात आलेले नाहीत ते व्यक्ती सापेक्ष वापरता येणार नाहीत ते संघटना सापेक्ष आपल्याला वापरता येतील वगैरे वगैरे म्हणजे सिस्टीमनं तुम्हाला अधिकार ठरवलेलं आहे सगळ्यांना आता ओके सिस्टीमनं ठरवलं की तुम्हाला अधिकार द्यायचे ही सिस्टीम आहे दिस इज चौकट चौकटीचे नियम पाहिले यांनी ठरवलं की यांना अधिकार द्यायचेत ओके हे आहेत चित्रकला माझी चांगली नाही कन्सेप्ट चांगल्या आहेत माझ्या तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या ओके तर चौकटीने ठरवलंय की यांना अधिकार द्यायचे यांना क्लास वन यांना क्लास वन दोघांना क्लास वन करायचे यांच्यामध्ये कोणता असा गुण असला पाहिजे की यांना अधिकार दिले पाहिजेत एवढं सगळं द्यायचंय ना तुम्हाला आता म्हणजे कायद्याने घालून दिलेली प्रक्रिया इतर लोकांपेक्षा वरच्या पातळीवर तुम्हाला नेऊन बसवायचंय अधिकार द्यायचेत बंदुका द्यायच्यात गोळ्या द्यायच्यात लाल दिव्याची गाडी द्यायची बाकी तुम्हाला काय सगळं माहित तुम्ही काय काय कमवायला आला इथं तर हे सगळं द्यायचंय तुम्हाला तर हे सगळं द्यायचं असेल तर तुमच्याकडे काहीतरी गुण असले पाहिजेत ना सगळ्या इथं 5 लाख पोरांमधून या 2 पोरांना द्यायचेत चौकटीत बसलेले नियम आत्ता या दोघांना दे यांच्याकडे काहीतरी गुण असले पाहिजेत का नसले पाहिजेत प्लीज कमेंट यांच्याकडे काहीतरी गुण असले पाहिजेत येस मग कमेंट करा काय गुण असले पाहिजेत प्लॅनिंग असलं पाहिजे डिसिजन मेकिंग असलं पाहिजे मॅनेजमेंट असलं पाहिजे फ्लुएंट बोलणं असलं पाहिजे कॉन्फिडन्स असला पाहिजे मास हँडलिंग डिसिजन मेकिंग इनोव्हेटिव्ह असलं पाहिजे लीडरशिप असलं पाहिजे ओके अजून डिसिजन मेकिंग ऑनेस्टी असली पाहिजे ओके अजून
कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे, अनबायस्ड असलं पाहिजे, डिसिप्लिन असलं पाहिजे, डेडिकेशन असलं पाहिजे, कॉमन सेन्स असलं पाहिजे, स्ट्रेस हँडलिंग जमलं पाहिजे, सिच्युएशन हँडल करता आली पाहिजे, ओके, पेशन्स असले पाहिजेत, डिफरंट थिंकिंग ज्ञान 5 लाख असलं पाहिजे, कामाविषयी तत्पर असलं पाहिजे, अजून क्रिएटिव्ह असलं पाहिजे, अजून काय असलं पाहिजे, संपलं, एवढंच असलं पाहिजे, ह्युमॅनिटी असली पाहिजे, मानवता असली पाहिजे त्याच्यामध्ये, लॉयल्टी असली पाहिजे, बरोबर, यस, अजून ऑनेस्टी असली पाहिजे, ओके, अजून स्टील फ्लेमला धरून काम करणारे लोक असले पाहिजे, ओके, अजून सॉफ्ट स्किल असले पाहिजे, बर, अजून सेन्सिबिलिटी असली पाहिजे, टाइम मॅनेजमेंट असलं पाहिजे, ओके, खतम. पठडीतले ऐकलेले सगळे शब्द संपलेले आहेत सर, कृपया आता विचारू नका. माहिती असलेल्या सगळ्या एमपीएससी संपलेला, इक्वॅलिटी, टाइम, ऑनेस्टी, लॉयल्टी, अजून इक्वॅलिटी बिफोर लॉ, अमक तमक ढमक सगळं झालेलं आहे. पॉवर टू इम्प्लिमेंट दॅट ऑलरेडी डिसाइडेड रूल्स अँड इफेक्टिव्ह एज्युकेशन ऑफ, ती पॉवर तर देणारच आहे ना तुम्हाला, अमर, पण ते पॉवर घेण्यासाठी तुमच्याकडे काय असलं पाहिजे? एकनिष्ठ असलं पाहिजे, अनबायस्ड असलं पाहिजे, गुड प्लॅनिंग स्ट्रॅटेजी असली पाहिजे, ऍबिलिटी असली पाहिजे. ओके, चला, खूप तुमच्याकडे विशेषण आहेत, विशेष सुद्धा सर मराठीचे लेक्चरला असतील सर, विशेषण खूप आहेत परांकडे, पण एक शब्द आहे जो अजून आलेला नाही कुणाकडे, डेजिग्नेशन असलं पाहिजे. कुठलीही गोष्ट डेजिग्नेशन देणार आहे ना तुम्हाला, ऍडमिनिस्ट्रेशन देणार आहे, या चौकटीतनं येणारे अधिकार जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला एक गोष्ट, ते अधिकार वापरण्याचा विवेक पाहिजे. विवेकनिष्ठता असा शब्द आहे तो. ते अधिकार वापरण्याचा विवेक पाहिजे, ज्याला गावठी भाषेमध्ये लायकी म्हणतात. दिलेले अधिकार वापरत असताना जो विवेक लागतो तो विवेक आपल्याकडे आहे का हे बघितलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं. तर विवेक विरोय नाही, हा विवेक वेगळा आहे. ओके, तर हा विवेक काय आहे, हा आजचा होमवर्क आहे तुमचा. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला वाचतो की रॅशनल वागलं पाहिजे, बी रॅशनल. तर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये यायचं असेल तर पहिली गोष्ट पाहिजे, रॅशनल थॉट असला पाहिजे, रॅशनल बिहेवियर असलं पाहिजे, आणि तुमचं एकंदरीत सगळंच तुमच्या गोष्टी रॅशनल असल्या पाहिजेत. व्हॉट डू यू मीन बाय रॅशनल? तर दॅट इज युअर होमवर्क. जे तुम्हाला सापडेल ते तुम्ही घासून बघा की मी रॅशनल आहे का, मी विवेकी आहे का. ओके, तर जर तुम्ही असाल तर सोपं आहे ना, म्हणजे प्रशासन तुम्हाला चालवायचंय, तुम्हाला एवढे अधिकार दिलेत, आणि मग विवेकावरती डिसिजन मेकिंग ठरणार. तुम्ही किती विवेकी आहे त्याच्यावर तुम्ही काय निर्णय घेता ते ठरणार, विवेकावरती ठरणार तुमचं मॅनेजमेंट. म्हणजे आता तुम्ही जी सगळी टर्मिनॉलॉजी वापरली ती सगळी टर्मिनॉलॉजी एका गोष्टीच्या खाली क्लब करता येते, आणि ती गोष्ट म्हणजे तुमचा सदसद विवेक बुद्धी, असं पण ज्याला आपण म्हणतो ते आहे. तर ते सदसद विवेक बुद्धी ही कशातनं डेव्हलप होते, आपल्या वाचनात डेव्हलप होते, आपल्या अभ्यासातून डेव्हलप होते, आपल्या वर्तनातून डेव्हलप होते, आपल्या, आणि एमपीएससी म्हणजे फक्त अभ्यास करणे नाही असं जे मी म्हणतो, तुमचा अभ्यास तुमच्यातला विवेक डेव्हलप करत असेल, तुमच्यातली सतसद विवेक बुद्धी तयार करत असेल, तर तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाऊ शकता. लायब्ररी मध्ये बसून 15 तास अभ्यास करून कोणीही पास होत नाही. 5-5 वर्ष लोक अभ्यास करतात परंतु विवेक येत नाही, लोकांशी कसं बोलायचं कळत नाही, कसं वागायचं कळत नाही, स्त्रियांशी कसं बोलायचं, महिलांशी कसं वागायचं, आई बापाशी कसं बोलायचं हे कळत नाही. ज्यांना हे कळत नाही ती लोक अधिकारी होऊ शकत नाहीत. बेसिक थॉट, खूप बेसिक थॉट आहे हा. ओके, बऱ्याच वेळेला आपण डायरेक्ट डोंगरावर जायचा विचार करतो, पण आधी लक्षात आपल्याला ठेवता येत नाही की आपल्याला वरती जात असताना काय काय लागणार आहे. तर आपल्याला विवेकी व्हायचंय. विवेकी कसं होता येईल, तर विचार केला पाहिजे, स्वतःचा विचार स्वतःला. आता ते मी करणार आहे, तुमचं सगळं जे काय आहे ना ती येत्या काळामध्ये तुमचं सगळं होणार आहे. ओके, तर आता येस, हा, तो ते तर कळलं पाहिजे. म्हणजे आता
विवेकी असणं म्हणजे काय? तर दिलेले अधिकार निर्बंधपणे वापरायचे का अनिर्बंधपणे वापरायचं हे कळणं, हे कशामुळे कळतं? तर तुम्ही विवेकी असाल तर तुम्हाला ते कळणार आहे की दिलेले अधिकार निर्बंध नाही हे कळालं तर पाहिजे ना. अधिकार वापरताना ते निर्बंधपणे वापरायचेत का अनिर्बंधपणे वापरायचे हे ज्या कसोटीवर घासून बघायचं असतं ती कसोटी म्हणजे विवेकाची कसोटी असते. लक्षात ठेवा, भ्रष्टाचार करत असताना आपण चुकीचं काम करतोय हे कुठं घासावं लागेल आपल्याला? विवेकाला घासावं लागेल आपल्या. आपण एखादं गोरगरिबाला मदत करतोय म्हणजे चांगलं काम करतोय हे कुठं घासावं लागेल? आपल्या विवेकाला घासल्यावर कळेल की व्हॉट इज राईट आणि व्हॉट इज रॉंग. तर या गोष्टी आपल्याला कळाल्या पाहिजेत. ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायचं असलं तर एक चांगला माणूस होण्याबरोबर एक चांगला विवेकी माणूस होणं गरजेचं आहे. कारण वी आर देअर फॉर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जाणार आहोत. तर आपला विवेक जागृत असला पाहिजे तर आपले आपण त्या लोकांचे प्रश्न सोडवू शकतो. ओके, क्लिअर. चौकट ठरली, चौकटीने तुम्हाला विवेकी लोकांच्या हातात पद दिली, ती लोक पॉलिसीचं काम करायला निघून गेली. मग आता या लोकांच्या ज्या लोकांच्या मध्ये विवेक आहे त्या लोकांची काही वैशिष्ट्ये असली पाहिजे. म्हणजे आता ही चौकट आहे आणि हा माणूस आहे, याचं सिलेक्शन झालं, याला इथं काम करायला आणलं. आता इथं काम करायला आल्यानंतर आता या शुक्रवारी खादी दिवस होता, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आता ड्रेस कोड घालून दिलेला आहे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करताना. तुम्ही बघितले का नाही जीआर मला माहित नाही, परंतु तुम्हाला टाकतो. आज आता लेक्चर झालं की तुम्हाला तो जीआर टाकतो की ड्रेस कोड दिलेला आहे की महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेशन मधल्या लोकांनी खालील ड्रेस कोड मध्ये काम करायचं आहे असं सांगितलेलं आहे. तर ते जे सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये शुक्रवारी खादी वापरायची. म्हणजे आता यात हा मज म्हणतोय मला परीक्षा पास झाली माझ्यात विवेक आहे वगैरे वगैरे, हे आता दोन्ही दोघांना काय करावं लागेल? याला या चौकटीमध्ये आपल्याला नेऊन बसवावं लागेल. ज्या वेळेला आपण त्याला त्या चौकटीमध्ये नेऊन बसू त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी कळतील. आता ही झाली चौकट आणि हे झाले तुम्ही, बरोबर. दोघ जण होते, दोघांचं चित्र काढतो. आता आता हे खुश आहेत दोघ पण, सिलेक्शन झालं त्यांचं. आता चौकटीमध्ये गेले दोघ ऍडमिनिस्ट्रेशनच्या. हे मगाचं चित्र होतं आपलं, हे ऍडमिनिस्ट्रेशन आणि हे नुसती लोक. ओके, हे दोघ ऍडमिनिस्ट्रेशनच्या चौकटी, ही चौकट आहे ऍडमिनिस्ट्रेशनची आणि ही लोक आहेत. ऍडमिनिस्ट्रेशनच्या चौकटीमध्ये ही लोक गेली. मग आता जे तयार झालं त्याला काय म्हणायचंय? नोकरशाही प्रशासन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो. आता जे तयार झालं ती तयार झाली नोकरशाही. चौकटीमध्ये माणसं बसली, चौकट त्याच्यात आली माणसं. आता ही माणसं ही चौकट चालवणार आणि टेबलावर बसून काम करणार, त्याला आपण काय म्हणणार? नोकरशाही म्हणणार. जिथं आपण लेक्चरची सुरुवात केली त्या मुद्द्यावर आपण परत आलो सगळं बघून 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 फिरून. ओके, मग आता ही नोकरशाही, नोकरशाही ज्याला आपण म्हणतो किंवा ब्युरोक्रसी, ब्युरोक्रसी ज्याला आपण म्हणतो, त्या ब्युरोक्रसीचं, त्या ब्युरोक्रसीची व्याख्या काय? बरोबर, नोकरशाही किंवा ब्युरोक्रसीची व्याख्या काय? तर व्याख्या लिहून घेतली तर बरं होईल. इंग्लिश मधली व्याख्या आहे, सोपी व्याख्या आहे. बघा काय आहे व्याख्या, रॅशनल लीगल फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन designed to promote the rationalization, जड आहे थोडं, theory आहे कारण ही, rationalization of organizational task and goal. व्याख्या लिहून घ्या मग मी तुम्हाला सांगतो, एक्सप्लेन करू. मार्क वेबर ने दिलेली, सॉरी मॅक्स वेबर ने दिलेली ही व्याख्या आहे. ओके, नोकरशाही प्रशासन कशाला म्हणायचे? आता ऑर्गनायझेशन खूप सारे असतात, खाजगी ऑर्गनायझेशन असतात, प्रायव्हेट कंपनीज असतात,
वेगवेगळ्या वेगवेगळ्या खूप सगळ्या ऑर्गनायझेशन म्हणजे खूप सगळ्या ऑर्गनायझेशन म्हणजे काय व्यक्तिगत कामाच्या पलीकडे काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली की जे तयार होतं त्याला ऑर्गनायझेशन असं म्हणतात. एकट्या एकट्याने काम करण्याच्या ऐवजी अजून मोठं काहीतरी करायचं असेल तर पाच जण एकत्र येऊन जे स्थापन करतो त्याला आपण ऑर्गनायझेशन असं म्हणतो, राईट. तर आता ही जी ऑर्गनायझेशन आहे ज्याला आपण नोकरशाही म्हणतो ज्याच्यात जायचंय ते ज्याला आपण एमपीएससी म्हणू आता चला एमपीएससी मध्ये जायचंय जी ऑर्गनायझेशन आहे तिच्यात जायचंय. तर ती कसली ऑर्गनायझेशन आहे तर परत शब्द आला रॅशनल लीगल म्हणजे ती विवेकी ऑर्गनायझेशन असते आणि लीगल म्हणजे कायदेशीर असते. बरोबर पहिल्या सहा जे पॉइंट पाहिले आपण त्याच्यामध्ये हा पॉइंट पाहिला का प्रत्येक गोष्ट कशी असते कायदेशीर असते, राईट. कायद्याने घालून दिलेल्या प्रक्रियेनुसार करावं लागते. म्हणजे ही जी ऑर्गनायझेशन असणार ही एक तर रॅशनली काम करणारी असणार विवेकावर दुसरी कायदेशीर असणार अशा पद्धतीची ऑर्गनायझेशन असणार एमपीएससी. डिझाईन टू प्रमोट काय प्रमोट करण्यासाठी वापरले गेलेले आहे तर त्या ऑर्गनायझेशनचा जो विवेक आहे रॅशनलायझेशन आहे त्या संघटनेचा किंवा त्या एमपीएससी या संस्थेचा जो रॅशनल थॉट आहे तो प्रमोट करणे कशासाठी तर टास्क आणि गोल्स म्हणजे त्या संस्थेची ध्येय आणि त्या संस्थेच्या कृती ज्या आहेत त्या अचीव करण्यासाठी. म्हणजे एक अशी ऑर्गनायझेशन असते की जी ऑर्गनायझेशन अशा पद्धतीने त्याची काम पुढे ढकलते की जो विवेकी थॉट असतो किंवा त्या ऑर्गनायझेशनचा जो मुद्दा आहे किंवा जो विचार आहे तो व्यवस्थित पद्धतीने पूर्ण व्हावा त्याच्यावरती कृती व्हावी आणि तो अंतिम ध्येयापर्यंत ऍडमिनिस्ट्रेशन जावं. ओके म्हणजे आता आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या केसमध्ये गोल काय असणार आहे आपलं आपलं टास्क काय असणार आहे दिलेलं काम प्रामाणिकपणे करणं हे आपलं टास्क तहसीलदार झालं तुम्हाला जी चौकट घालून दिली कामाची त्याच्यामध्ये टास्क करणं मग गोल काय आहे तुमचं हे जर आपण एमपीएससीला लावलं तर काय ही रॅशनल लीगल फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन आहे का एमपीएससी काय वाटतं लीगल ऑर्गनायझेशन आहे का एमपीएससी तर हो एमपीएससी ही लीगल ऑर्गनायझेशन आहे. भारतीय राज्य घटना कलम 315 नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना झालेली आहे. बरोबर त्याची सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतात त्यांची बडतर्फे राष्ट्रपती करतात. बरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे कायद्याने घालून दिलेल्या प्रक्रियेनुसार तयार झालेली फ्रेमवर्क आहे का येस दिस इज कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. बर मग ती अशा पद्धतीने तयार केलेली आहे का की तिचं जे ठरलेला विचार आहे तो एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा तिला जे घालून दिलेलं काम आहे ते एक्झिक्यूट करण्यासाठी तिची रचना झालेली आहे का तर हो तिला जे काम घालून दिलंय की अधिकारी निवडणं हे तिला काम घालून दिलेलं आहे ते निवडण्याच्या बाजूने तिची रचना झालेली आहे का हो. मग त्या ऑर्गनायझेशनचं टास्क काय आहे की चांगले अधिकारी निवडून आणणे बरोबर आणि अंतिम गोल काय आहे त्या संस्थेचा की असे अधिकारी निर्माण निवडून आणणे असे टास्क घेणे वेगवेगळ्या परीक्षा हे टास्क झाले ते अशा वेगवेगळ्या परीक्षा घेणे आणि त्यातून जे अधिकारी निवडून येतील जे महाराष्ट्र प्रशासनामध्ये असलेल्या अडचणी सोडवतील. ओके टास्क म्हणून काय घेतलं एक्झाम एक्झाम मधून जो पास झाला तो एमपीएससीचा गोल त्यांना फुलफिल करायचा आहे की महाराष्ट्र प्रशासनामध्ये असलेल्या अडचणी त्यांनी सोडवायच्या. म्हणजे बरोबर आहे प्रशासनाच्या व्याख्येमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग बसतोय मग आता जो निवडला गेलेला अधिकारी आहे त्यानं काय करायचं त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा लोगो माहित पाहिजे आपल्याला. आता लेक्चर सुटलं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा लोगो बघायचा आणि हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो लोगो आहे त्याच्यावरती ब्रीदवाक्य जे आहे ते स्वसुख निर्भिलाष खिद्धतेय लोकहित असं आहे. एमपीएससीची सुरुवात करतानाच आपल्याला ही माहिती पाहिजे स्वतःच्या सुखाची अभिलाषा न ठेवता लोकहितासाठी काम करायचंय आपल्याला हे एमपीएससीचं ब्रीदवाक्य आहे. म्हणजे हे प्रशासन नावाची यंत्रणा चं रॅशनलायझेशन काय आहे विवेक काय आहे की स्वतःच्या सुखाची अभिलाषा न ठेवता लोकहितासाठी कार्यरत राहायचं असा विवेक आपल्याकडे आला पाहिजे
आणि आपलं गोल आहे की गोरगरीब माणसाचं कल्याण झालं पाहिजे, अडचणीत असलेल्यांना मदत केली पाहिजे आणि प्रशासनामध्ये असलेले प्रॉब्लेम सोडवले पाहिजेत. इफ यू आर रेडी फॉर दिस यू आर वेलकम टू ऍडमिनिस्ट्रेशन अँड रयत प्रबोधिनी. बाकी मी खूप हार्डवर्क करतो, करू नको बाबा, सगळा महाराष्ट्र करतोय. बाकी मला खूप अभ्यास करायचा आहे, सगळा महाराष्ट्र करणार आहे. ओके, मी 12 तास लायब्ररीत बसू शकतो, सगळा महाराष्ट्र लायब्ररीत बसतो. मी पॉलिटीला कोळंबे सरांचं पुस्तक वापरणार आहे, सगळे वापरतात. ओके, सगळे पदवीधर आहेत. परंतु इथं येत असताना ज्याला हे स्पष्ट आहे तो पास होतो, ज्याला हे स्पष्ट नाही त्याला हे पास होणं अवघड आहे. कारण त्याला माहितीच नाही की हम घर से आहे क्यू हे हा पर. इथं आलो कशाला, इथं आलो कशाला, तर हे एवढं माहित पाहिजे आपल्याला बेसिक की हे करायचंय म्हणून आपल्याला इथं यायचंय. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय आलं पाहिजे, विवेक आला पाहिजे आणि मग आपल्याला माहिती पाहिजे या प्रशासनाची एवढी एवढी वैशिष्ट्ये आहेत आणि अरे बाबा मग याच्यात जायचंय आपल्याला. यातल्या कोणते कोणते गुण तुमच्याकडे आहेत हे बघा जरा आता, बरोबर. मग आज विचार करायचा यातले कोणते कोणते गुण आहेत, कोणते कोणते आणायचे. सोप्या सोप्या गोष्टी आहेत ना या सगळ्या. रॅशनल लीगल फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन डिझाईन टू प्रमोट द रॅशनलायझेशन ऑफ ऑर्गनायझेशनल टास्क अँड गोल, अशी व्याख्या मॅक्स वेबरने केली ऍडमिनिस्ट्रेशनची, नोकरशाहीची यानं केलेली ही व्याख्या आहे. आता मग या ऍडमिनिस्ट्रेशनची वैशिष्ट्य काय असतात, आता आपण आता सगळ्याची वैशिष्ट्य बघत आलो, प्रत्येकाची वैशिष्ट्य काय काय आहे. मग ही नोकरशाही जे म्हणतोय आपण, त्या नोकरशाहीमध्ये ही चौकट आहे, ही माणसं आहेत, ही दोघं आली, पण हे दोघं मिळून यांची वैशिष्ट्य काय, ह्या अख्ख्या व्यवस्थेचं वैशिष्ट्य काय. तर या अख्ख्या व्यवस्थेचं पहिलं वैशिष्ट्य या अख्ख्या व्यवस्थेचं, आज्ञा दिल्या जातात. राईट, दोन, आज्ञा पाळल्या जातात. ओके, आज्ञा दिल्या जातात आणि आज्ञा पाळल्या जातात. म्हणजे वर्ण जर एखादं आलं खाली तर त्याला त्याचं ऐकावं लागतंय ना, का मी आज काम करणार नाही साहेब, तुम्हाला काय वाटेल ते करा, असलं चालतंय का, चालेल का. वर्ण एसीपी साहेबांचा फोन आला, पीएसआय साहेबांना जावा बंदोबस्त लावा, पीएसआय साहेब म्हणले गेला तुम्ही उडत, असलं काय करत नसतोय. पीएसआय साहेबांना उद्या काय मिळेल, बडतर्फ झालेली नोटीस मिळेल, दुसरं काही मिळणार नाही. मग ते बाजीराव सिंघम सस्पेंड झालेले असतील. त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं ऍडमिनिस्ट्रेशनचं वैशिष्ट्य आहे, आज्ञा दिल्या जातात आणि आज्ञा पाळल्या जातात. याला हायरार्की असं म्हणलं जातं, ही हायरार्की मोडता येत नाही. त्याच्या पुढं हा प्रत्येक जण वरच्या माणसाकडनं काय घेत असतो, आज्ञा घेत असतो. म्हणजे आता आणि झेडला काय देतो, आदेश देतो. तर कामाची अंमलबजावणी होत राहते. म्हणजे यानं वरच्याकडनं आज्ञा घ्यायचा आणि खालच्याकडं आदेश द्यायचा की हे काम करा रे, ते काम करा रे, हे काम करा रे, जे आपण म्हणतो ना 1 2 3, यानं याला सांगायचं आणि याला यांना सांगायचं. मग हे चालणार कोऑर्डिनेशन मध्ये. आज्ञा दिल्या जातात, आज्ञा पाळल्या जातात. वर्ण आज्ञा घेणे, खाली आदेश देणे. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आज्ञा अँड आदेश. आजचा होमवर्क तुमचा पहिला शब्द होता विवेक, दुसरा आहे आज्ञा, तिसरा आहे आदेश. उद्या मी सांगेन नाही सापडलं तर, पण आधी शोधलं पाहिजे. अजून 1-2 शब्द सांगणारे जाताना तुम्हाला. ओके, तिसरा मुद्दा, कामाची विभागणी स्पष्ट आहे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. कामाची विभागणी स्पष्ट आहे, मीच सगळं काम करतो, अख्खा डिपार्टमेंट मी एकटा चालवतो, माझ्या इथली कोणी लोक माझ्या कामाला येत नाहीत, असं जर कोणता अधिकारी म्हणत असेल तर तो खोटं बोलतोय. कारण या प्रशासनाचं वैशिष्ट्य आहे, कामाची विभागणी स्पष्ट केलेली आहे आणि ती प्रोसेस एस्टॅब्लिश बाय लॉ, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल कायद्यानं एस्टॅब्लिश केली ना मग अशी आपण बघितले. त्यामुळे इथं याचं वैशिष्ट्य असं आहे की कामाची विभागणी कशी आहे, स्पष्ट आहे. आणि यामध्ये प्रत्येक अधिकाऱ्याची कर्तव्य जबाबदाऱ्या काय केलेले आहेत, कुणी काय करायचं, कुणी काय करायचं, कुणाचं काय काम आहे, कुणाच्या कुणाच्यावर काय जबाबदारी आहे, हे काय केलेलं आहे, निश्चित केलेलं आहे. हे पण ऍडमिनिस्ट्रेशनचं वैशिष्ट्य आहे. ब
बरोबर कामाची विभागणी स्पष्ट आहे. एसटीआयपीएसआयचं काम नाही करणार किंवा पीएसआय कॉन्स्टेबलचं काम नाही करणार, कॉन्स्टेबल डीवायएसपीचं काम नाही करणार. तर ज्याने त्याने जेची घालून दिलंय ते मग अशी मी सांगितलं तुम्हाला 1, 2, 3 मध्ये ज्याला त्याला ज्याचं त्याचं काम करावं लागेल. त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, आहे का? एमपीएससी मध्ये किंवा अधिकारी निवडायची एक पद्धत आहे, राईट? येस, कर्मचारी नियुक्तीची विशिष्ट पद्धत आहे. आणि सेवेची काय आहे, हमी आहे, जॉब सिक्युरिटी आहे का नाही? जॉब सिक्युरिटी आहे. बढती आहे का? बढती आहे. हे कशासाठी आहे? सेवेची हमी दिली, बढती दिली, असं का केलंय? कारण त्याने कुणाकडनं पैसे खाऊ नये, बरोबर ना? स्वहितासाठी दिलंय, लोकहितासाठी तर दिलंय पण स्वहितासाठी दिलंय ना, की त्याला कुणाच्या समोर हात पसरावे लागू नयेत. म्हणजे त्याला जर त्याचा जॉब ठरलेला असेल तर तो अजिबात कुणाकडनं पैसे खाणार नाही. पण आपल्या इथं ऍडमिनिस्ट्रेशनचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं झालेलं आहे की आपलं ऍडमिनिस्ट्रेशन भ्रष्ट आहे. कारण त्यांना मिळालेली सेवेची हमी आणि बढत्यांची हमी त्यांनी चांगल्या कामासाठी वापरायच्या ऐवजी भ्रष्टाचार करण्यासाठी वापरलेली आहे. कारण त्यांना माहितीये की आपल्याला काहीतरी केलं तरी आपल्याला कामावरून काढता येणार नाही. मग त्याच्यामुळं त्यांनी काय केलेलं, छान छान कामं केलेली आहेत आणि आपण त्याचे रोज छान छान उदाहरणं, कुणी किती पैसे खाल्ले, कुणी किती पैसे खाल्ले, कुणी लग्नात किती हुंडा मागितला वगैरे वगैरे वगैरे, या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने चघळत असतो. ज्याला चंगळवाद असं म्हणलं जातं, हे लोक ज्याच्या ज्याच्यात तुम्हाला जायचं आहे, ज्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला जायचं आहे, त्या ऍडमिनिस्ट्रेशन विषयी या काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं. एक अजून गोष्ट राहील, ती महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते न्यूट्रल असत, लक्षात घ्या, न्यूट्रल. मग अशी बऱ्याच जणांनी शब्द सांगितलं अनबायस्ड असत, पण हे असलं पाहिजे बर का, हे असलं पाहिजे. परंतु दुर्दैवानं हे ऍडमिनिस्ट्रेशन अनबायस्ड आहे का किंवा नाही याचा जो विचार आपण केला पाहिजे तो तुम्ही लोकांनी सर्वसाधारणपणे बाहेर इकडं तिकडं सगळीकडे बघितलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय तथ्य आणि काय सत्य दिसत तर हे तुम्हाला लोकांना चांगलं माहिती आहे. मग हे कशामुळे दिसतं, काय दिसतं? तर काय की स्वतःचा चंगळवाद, खूप मोठा राजकीय हस्तक्षेप असतो, आपल्या लोकशाहीचं स्वरूप, वाढता भ्रष्टाचार, अशा सगळ्या गोष्टी आहेत. येत्या काळामध्ये आपण या सगळ्यावरती चर्चा करणार आहोत. प्रत्येक ऍडमिनिस्ट्रेशनचं पर्यावरण कसं असणार आहे, राजकीय पर्यावरण, घटनात्मक पर्यावरण, रोजच्या लेक्चरला आपण 22-22 मिनिटं त्याच्यावर चर्चा करत पुढे जाणार आहोतच. आजच्या लेक्चरचा बेसिक थॉट हा होता सांगण्याच्या मागचा की आपण ज्याच्यामध्ये येत आहोत, एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी आपण करणार आहोत, तर नेमकं आपण कशासाठी येतोय, काय येतोय आणि त्याच्या मागचा थॉट काय आहे, या बेसिक गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती असल्या पाहिजेत असं रयत प्रबोधिनी म्हणून आम्हाला वाटतं. आणि हे याच पद्धतीनं असतं, कारण आपण आपल्यासोबत अख्खा महाराष्ट्र अभ्यास करतो, लक्षात घ्या बाळांना. परंतु ही क्लिअरिटी कुणालाही नाही येत अभ्यास करत असताना की मी अभ्यास का करतोय मुळात, आणि अभ्यास केल्यानंतर मला काय सोन्याचा मुकुट नाही मिळणार आहे, लक्षात घ्या. तुम्हाला जबाबदारी मिळणार आहे, तुम्हाला कर्तव्य मिळणार आहेत आणि तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनचं गोल कम्प्लीट करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये यायचंय. बाकी पैसे कमावणं, भ्रष्टाचार करणं हा ज्याचा त्याचा नैतिक मुद्दा आहे, त्याच्यासाठी विवेक जागृत असला पाहिजे तुमचा. तर या गोष्टी तुम्हाला चांगल्या कळाव्यात किंवा सांगता याव्यात या अनुषंगानं हे आजचं पहिलं लेक्चर झालं होतं. येत्या लेक्चरमध्ये किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला आपला सुरू झालाय आता रोज, आता हे सुरू होणार आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की पीएसआय सगळ्याच पोरांचे एकत्र कसं काय आलो आम्ही, तर सगळ्या पोरांना एकत्र येत असताना हे सगळ्यांना हेच बेसिक असतंय लक्षात ठेवा. कारण सगळे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाणार आहोत ना आपण, काही जण 1 जातील, काही जण 2 जातील, बरोबर. त्याच्यामुळे पण ह्यातलं बदलणार काय, ऑर्डर घ्यायचे बदलणार आहेत का, ऑर्डर द्यायचे बदलणार आहेत का, कसं काम करायचं बदलणार आहे का, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय बदलणार आहे का, किंवा मी इथं काय आलं हे बदलणार आहेत का, तर या स्टॅटिक गोष्टी असतात लक्षात ठेवा. तर या स्टॅटिक गोष्टी आहेत, ही स्टील फ्रेम आहे. या स्टील फ्रेम मध्ये सरदार वल्लभभाई पटेलांनी ही स्टील फ्रेम
उभी केलेली आहे आणि भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला कॉर्नवॉलिस पासून हे सगळं चालत आलेलं आहे. सरदारांनी आपल्या भारतीय पद्धतीने त्याचं रूपांतरण याच्यामध्ये केलं आणि मग त्याच्यामध्ये जर आपण जात असू तर ती नेमकी स्टील फ्रेम कशी आहे याचा प्रायमरी थॉट तुमच्या समोर मांडण्याचा हा एक प्रयत्न झाला जो नेहमी होतो. या बाजूने तुम्हाला नेहमी प्रयत्न करावा किंवा विचार आपल्याला करायचा आहे. उद्याच्या लेक्चरची इंट्रोडक्शन तुम्हाला मी आता देऊन ठेवतो. उद्याच्या लेक्चरला काय होणार आहे नेमकं लेक्चरला हे एमपीएससी 2016 हा कट ऑफ आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही बघताय भूषण आहिरे सरांचं नाव आहे, यांचे मार्क होते 526. याच्यावरती आपण डिटेल डिस्कशन उद्याच्या लेक्चरला करणार आहोत की टॉपर्सला कसे मार्क होते आणि 2016 कितीचा टॉपर आहे, 17 कितीचा टॉपर आहे, 18 कितीचा आहे, 19 कितीचा आहे. ओके, आणि कसे कसे मार्क पाडावे लागतात प्रीला आणि मेन्सला, तसेच पीएसआयचे टॉपर कसे आहेत, कॅटेगरीतनं पहिला आलेला किती मार्काचा आहे, सेकंड वाला किती मार्काचा आहे, लास्ट वाला किती मार्क्सचा आहे, कट ऑफ कसा लागतो, एससीचा किती लागतो, एसटीचा किती लागतो, आपण प्रिपरेशन काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार आहेत. आता बघा भूषण आहिरे सर राज्यसेवेच्या मेन्सला डिस्क्रिप्टिव्हला 29, इंग्लिशला 23, 87-93. आता हे तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर अजून बऱ्याच लोकांना माहितीच नसणार आहे. ओबीसी फर्स्ट, ओबीसी लास्ट, 511 मार्क पहिला, 526 मार्क. तर हे अशा पद्धतीनं येत्या काळामध्ये आपल्याला बारीक 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 गोष्टी बघत बघत पुढे जायचंय सगळ्या. याच्यावरती टेक्निकली रयतची 11-12 जणांची टीम काम करत असते, हे तुम्हाला कुठेही मिळणार नाही. त्यामुळे विनंती तुम्हाला की हे कुणालाही व्हायरल करायचं नाही. तुमच्या ग्रुपवर जे येतं ते तुमच्यासाठी असतं, कारण तुम्ही फीज भरता, तुम्ही ऍडमिशन प्रोसेस पार करून इथं आलेला आहात. तर आमच्या ज्या काय आहेत, तर तुम्ही सामाजिक कार्यकर्ते होऊ नका. तर सामाजिक कार्यकर्ते आम्ही होऊ. ओके, मीटिंग येस येस, सामाजिक कार्यकर्ते काम करायला आम्ही आहोत. तुम्ही तुमचा विचार करा फक्त, तुम्ही बाकीच्यांचा विचार करू नका. त्याच्यामुळे या लेक्चर मध्ये आज जे झाली चर्चा, ते चर्चा तुमच्यासाठी होती फक्त. आमच्याकडे असली चर्चा होती, असलं काही तुम्ही कोणाला सांगत नाही बसला तरी चालेल, आवश्यकता नाही त्याची. ओके, आपल्याला कळते ते महत्वाचं आहे. आपण आपला वेळ, श्रम, पैसा सगळं आपल्याला कळावं म्हणून वापरणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे हे सगळं कॉन्फिडेन्शियल असलं पाहिजे. रयतच्या नोट्स व्हायरल होत नाहीत. कृपया ही गोष्ट पहिल्या दिवशी तुम्ही लक्षात घेतली तर बरं होईल. आणि येत्या काळामध्ये शांतपणे एक 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 गोष्ट पुढे जाईल. आपल्याला सम आर मोर इक्वल मध्ये जर जायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी डिफरन्स न कराव्या लागतील. या गोष्टी पीएसआय साठी, राज्यसेवेसाठी, एएसओ, एसटीआय सगळ्यांसाठी हे होणार आहे डिस्कशन. हे असं नाही की फक्त तुमच्यासाठी डिस्कशन किंवा राज्यसेवेसाठी डिस्कशन, एक सॅम्पल म्हणून लावलंय मी आता इथं. तर मग टॉपरला एवढे मार्क होते, मार्क कसे बदलत गेलेत, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की 2016-2020 परीक्षेला काय करायचंय नेमकं आपल्याला. ओके, तर किती मार्काचं लीड लागणार आहे, कोणत्या सब्जेक्टला किती मार्क लागणार आहे, ते कसे आणायचे, त्याची स्ट्रॅटेजी आपल्याला तयारी करतानाच माहिती पाहिजे. नाही तर वर्ष गेल्यावर बी कळत नाही पेपर 3 मार्क किती पाहिजे असतात, तर पेपर 1 मार्क किती माहिती असतात. त्यासाठी तुम्हाला परवा दिवशी सुरज सरांनी एक्सरसाइज दिली होती. ती एक्सरसाइज अशी होती की सिलेबस लिहायला सांगितलं होतं, एकदा आडवा लिहायला सांगितलं होतं, एकदा सरळ लिहायला सांगितलं होतं टॉपिक वाईज, राईट सगळ्यांना. तर ज्यांनी ज्यांनी तो सिलेबस लिहिलेला आहे त्यांनी त्यांनी त्या सिलेबसच्या पीडीएफ तयार करणे आणि आपल्या आपल्या ग्रुपवर टाकणे, आपले नाव लिहून वरती नाव लिहायचं तुमचं त्याच्यावरती छान, आणि दोन्ही पीडीएफ स्वतंत्र स्कॅन करून ग्रुपवर टाकायच्या. दिलेला होमवर्क कम्प्लीट झालाय का मला बघायचं. आज संध्याकाळी 6 सगळ्यांनी आपले पीडीएफ टाका. आता 2:30 आहेत. ज्यांनी केलेलं नाही काम त्यांनी कृपया 6 ते पूर्ण करा. आमच्यासाठी चाललेलं नाही ते. मग त्याच्यावरती पण काही गोष्टी आपल्याला बोलता येतील. म्हणजे सिलेबस मध्ये एवढं डिफरन्स काय येतो, का फरक पडतो, एकदा उभा का लिहायला लावला, एकदा आडवा का लिहायला लावला, हे उद्या 2 तुम्हाला कळणार आहे. ओके, तर आज के लिए बस इतनाही. हळूहळू आपण याच्यात अशी मर्यादा असते की तुम्हाला कोणाला बोलूनच दिलं जात नाही. इथं एकटाच मी मागचे 1 झालं बडबड करतोय, तर तो नाहीलाज आहे आपला. ऑफलाईन आपण ज्या वेळेला सुरू करू त्यावेळेला आपण ते करणार आहोत. मीन टाइम तुम्ही लोक तुमचे ऑडिओ आणि व्हिडिओ चालू करू शकता. आता पुढचे 5
कुणाला काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारा. यस, जय हिंद, जय महाराष्ट्र. पर्सनलला मी ग्रुपवर आहे, मी तुम्ही ज्या ग्रुपवर आहात त्या ग्रुपवर मीही आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या ग्रुपवर बिंदास्तपणे विचारला पाहिजे. आपण रयत प्रबोधिनी म्हणून, कुटुंब म्हणून आपण सगळे सोबत आहोत, त्याच्यामुळं प्रश्न विचारले तरी त्याची उत्तरं रीतसर तुम्हाला दिली जातील. तुम्हाला म्यूट करता येत नसेल तर मला अनम्यूट करता येते. मी कल केले इकडून ना, म्यूट ऑल. येस, असू दे, चला. ओके, तर असं आहे. कुणाला काही अडचण असेल तर त्यांनी पर्सनली माझा नंबर घेऊन ठेवा. माझा नंबर इथं मी लिहितो, बऱ्याच जणांकडे असेल. ओके, आतापर्यंत तुम्हाला सूरज माळशिकरे सरांची भेट तुमची सगळ्यांची झालेली आहे. सूरज माळशिकरे सर इथं कंटेंटचे हेड आहेत आणि तुमच्या ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचे हेड आहेत. संतोष शिंदे सरांशी तुमचं बोलणं झालं असेल. सर कंटेंट वरती काम करतात आणि ऍडमिशनला काम करतात. काही जणांचं विशाल लोंढे सरांशी बोलणं झालेलं असेल. विशाल लोंढे सर पॉलिटी आणि महाराष्ट्र ज्योग्राफीच्या संदर्भाने इथं कार्यरत आहेत. रयतचे व्यवस्थापकीय प्रमुख आहेत. विशाल सुतार सर मराठी व्याकरण आणि सीसॅट कॉम्प्रिहेन्शन या दोन विषयांच्या संदर्भाने काम करतात. सर रयत पब्लिकेशनची जबाबदारी सरांकडे आहे. त्यानंतर इथं भरत हिरवे सरांशी संपर्क आलेला असेल. भरत हिरवे सरांकडे रयतचं व्यवस्थापन आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट सगळं. त्याच्यानंतर प्रतीक भड सर करंट अफेअरच्या संदर्भाने तुम्हाला गायडन्स करायला येतील. प्रेमराज चव्हाण सर येतील. गजानन भस्के सर येतील येत्या काळामध्ये. डॉक्टर रमेश लोणवाल सर येतील तुमच्याशी बोलायला. अशी खूप सगळी लोक आपल्या आपल्या सिलेबस वरती बोलणार आहेत आणि मग आपलं बॅच कोर सुरू होणार आहे. कारण सुरुवातीला इथं मी बोलणार, मग सब्जेक्ट वाईज सगळे बोलणार आणि मग आपलं सुरू होणार प्रॉपर सिलेबस. कारण अगोदर आपल्याला सिलेबस माहिती असला पाहिजे सगळा आणि मग आपण म्हणजे अगोदर कोर सिलेबसवर आपण चर्चा करणार, मग प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल सिलेबसवर आपण चर्चा करणार आणि मग आपण पुढे जाणार. ओके, कारण आपल्याला माहिती पाहिजे. मग प्रत्येक जण आपल्या आपल्या सिलेबस मध्ये पॅटर्न कसा चेंज होत चाललाय, बदल काय काय होत चालले, त्याचं मायक्रो लेवलचं अनालिसिस तुम्हाला देणार आहे. बऱ्याचशा मुली प्रतीक्षा मॅडमशी बोललेल्या असतील. प्रतीक्षा मॅडम तुमच्या डिपार्टमेंटच्या हेड आहेत. महेश सर इथं आपल्याकडं आपले जे कंटेंट जो येतो तुमच्याकडे दर्जेदार, त्याच्या सगळ्याची जबाबदारी महेश सरांकडं आहे. तर अशी सगळी लोक एकंदरीत 11-12 जण तुमच्या कंटेंट आणि व्यवस्थापनावरती काम करत असतात. मर्यादित स्वरूपात आपण काम करतो दरवर्षी, कारण आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड काम करायचं असतं. 2018 पीएसआयच्या बॅचला आपल्याकडे 75 इंटेक होता, त्यातले 62 पोरं मेन्सला होते आणि 7 मुलं फायनल लिस्टला होते. 2019 104 ऑलमोस्ट 30-32 जण यावर्षी फिजिकलला असणार आहेत आणि अंतिम यादीमध्ये 10 जण पीएसआयला असणार आहेत. सीडीपीओ म्हणून काही विद्यार्थी गेलेले आहेत. एकदा तुम्ही आल्यानंतर ही सगळी लोक तुम्हाला इथं भेटतील, वेगवेगळ्या मुद्द्यांवर तुमच्याशी चर्चा करायला येतील आणि या वर्षीच्या निकालामध्ये येत्या परीक्षांच्या तुमच्या बॅच मधले मॅक्सिमम लोक असले पाहिजेत आणि ते कसे असतील, काय असतील आणि तुमच्याकडनं कसं काम करून घ्यायचं ते एका सिस्टीम अंतर्गत चालतं. तर तुम्हाला ती सिस्टीम व्यवस्थित माहिती असेल येत्या लेक्चरमध्ये, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. कोणती पुस्तकं घ्यायची आहेत, कोणत्या नोट्स वापरायच्या आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. अजिबात घाबरून जाऊ नका की कोणतं पुस्तक वापरून किती पुस्तकं विकत घेऊ. मी सांगितल्याशिवाय कोणतंही पुस्तक विकत घ्यायचं नाही. आता जर घेतलेली असतील तर ती राहू द्या, लगेच टाकून येऊ नका. आता आहे ती राहू द्यात. नंतर जसे जसं माझं इंडक्शन पुढे जाईल, ती फॅकल्टी सब्जेक्ट सांगेल, मी सब्जेक्ट तुम्हाला पुस्तकं सांगेन, तशा पद्धतीने पुढे जा. आपल्याकडे कंटेंट स्वतःचा डेव्हलप होतो आणि त्यामुळे तुमचं पुस्तकांवरचं अवलंबत्व कमीत कमी असतं, लक्षात ठेवा. फक्त एवढी रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आणि माझी की दोघांनीही कंटेंट व्हायरल करायचं नाही, सामाजिक कार्य करायचं नाही. ओके, हा या 7 दिवसामध्ये लावलंय मी सगळं. तुम्ही जर टाइम टेबल बघितलं तर व्यवस्थित जाणार. आज आपण ऍडमिनिस्ट्रेशनवर बोललो, रिक्वायरमेंटवर बोललो, उद्या आपण मागच्या कट ऑफवर बोलणार, अभ्यासक्रमावर बोलणार, असं शांतपणे सगळं प्लॅन केलेलं आहे. गडबड करायची नाही अजिबात. एकदा गोष्टी क्लिअर झाल्या की भविष्यात अडचणी येत नाही. आताच गडबड केली, उद्या मी काय लगेच इतिहास शिकवायला सुरुवात करू शकतोय. सुतार सर लगेच सीसॅट शिकवायला सुरू करू शकतो. परंतु
खाप नॉलेज हे डेंजरस असते लक्षात ठेवा. त्याच्यामुळं आपण हळूहळू हळूहळू पुढे जायचं आपल्याला. तोपर्यंत आपले काही मित्रमंडळी जोडले जाणार आहेत आपल्याला. अजून तुम्ही शांतपणे ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण केली. आम्ही ठरवलं होतं 50 विद्यार्थ्यांची पहिली ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण झाली. काही लोक पाईपलाईन मध्ये आहेत, ती नंतर तुम्हाला जोडली जातील. त्यांच्या तुमचं इंडक्शन जसं चाललंय तसं त्यांचं इंडक्शन होईल, पण ते वेगळं होईल. आता म्हणजे आम्हाला डबल लेक्चर घ्यावे लागतील, तर ती आमची तयारी आहे डबल लेक्चर घेण्याची. त्याची चिंता तुम्ही करू नका. त्यामुळं ऍडमिशन प्रोसेस अजूनही सुरू आहे. जर आजच्या कंटेंटवर तुम्हाला वाटलं की बाबा इथं काहीतरी आउटपुट मिळू शकतो, तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जे इंटरेस्टेड आहेत त्यांना नक्की तुम्ही सजेस्ट करा. प्रोबॅबिलिटीने ऑफलाईन टेंटेटिव्ह शक्यता 5-1 जानेवारीची, 1 किंवा 5 जानेवारीची शक्यता वाटते. या 2-3 दिवसांमध्ये निर्णय येतील, कारण पुण्यातले बऱ्यापैकी कॉलेजेस चालू झालेले आहेत लक्षात घ्या सगळ्या. तर एकदा आपल्याला ग्रीन सिग्नल आला की आपल्याला गोष्टी चालू करता येतील. कारण काय होतं, कारवाई होतीये अजूनही पुणे महानगरपालिकेकडून. तर आपण वर्षभर सांभाळले, 10-5 दिवसात आपल्याला फार काय फरक पडणार नाही. तर आपण आपल्या ऍक्टिव्हिटी चालूच ठेवणार आहे. म्हणजे तोपर्यंत आता दोन पाच दिवस इकडे तिकडे जरी झालं तरी आपण काय आता शांत बसणार नाही. आपल्या ऍक्टिव्हिटी चालू होतील, सिलेबस चालू होईल, आणि मग ज्या वेळेला आपल्याला शासन निर्णय येईल त्याच्यानंतर लगेच आपण सगळ्या गोष्टी चालू करणार आहोत. चिंता करू नका, तुमचं नुकसान होणार नाही. त्याची गोष्ट अशी आहे की या वर्षी पुण्यातल्या अथवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही ऑनलाईन झालेले आहे ना ऑफलाईन झालेले आहे लक्षात घ्या. वी आर टेकिंग लीड, आपण लीड घेतोय. आपण या लोकांच्या अगोदर 2 महिने सुरुवात करत आहोत. त्याचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे. तो कसा होणार आहे, काय होणार आहे, त्याच्या मागचं प्लॅनिंग काय आहे, ते तुम्हाला उद्याच्या लेक्चरला मी नक्की सांगणार आहे. चिंता करू नका, भेटत राहू, बोलत राहू. उद्याच्या लेक्चरचं नोटिफिकेशन आपल्याला ग्रुपवर मिळेल. कुणाला काय अडचणी असतील तर तुम्हाला इथं दिलेलं आहे. तोपर्यंत माझा टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला ग्रुपवर देतो, तो जॉईन करा सगळेजण. याचं युट्यूब चॅनल जॉईन करा, तिथल्या काही मागच्या गोष्टी तुम्हाला बघता येत असतील तर तुम्ही बघा. ऑनलाईन करणारे काही चिंता नाही, तुमचं रेग्युलर चालूच राहणार आहे. ओके, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू उद्या दुपारी 1 वाजता. थँक्यू सो मच.